ध्यक्षो भारत इंद्रोगयानः द्वादशैनानि नामानि यपडे छुमियादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं तदेव रजनं सुनन्ददेव नामाभरचन्द्रवदन्तदेव विद्यावहं दैवमन्त्रदेव लक्ष्मीपदेने हीयौ स्मरामि लाभस्नेहान् स्नेहां कृतस्नेहां पराजयः एषाम् इन्दीवर्षां हृदयस्थोजनार्दनः विनायकं गुरुमां ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये कवीत्रिदारौ अद्य वासरः वासरस्तु अद्य बुधवासरे अद्य रेवतीदिवसनक्षत्रे मीनस्य देववर्तमाने चन्द्रे सिंहाना कन्यासि दोहानि गणपतिः स्मरण करावा एतदन्तांशोपकरणं गजवक्रञ्चतुर्भुजं पाशाङ्कुशधरदेवं ध्यायेत् सिद्धि विनायकं महागणपतये नमः ध्यायामि सुपारी थोडस मला
कुंडलाक्रांतगंडस्थलांगं जपारागबिंबाधरं खञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगातुतिं बर्हवामि उद्या पेपर ला यानंतर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय यशवंत चव्हाण साहेब यांचा सत्कार संचालक संभाजीराव चव्हाण यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर पंचायत समिति सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी सभापति आदरणीय जयेंद्र गोलवांडे यांचा सत्कार शुक्राचार्य आवळे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापति यांचा यांचा सत्कार अशोकजी चव्हाण यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर तानाजी गुंडभाऊ यांचाही सत्कार संदीप पवार यांनी करावा. ठीक आहे, तुम्ही करा बघा. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव सोनवणी सर जाऊ का. देवानंद गुण पाटील साहेब अरुण गोडसे तात्या नानासाहेबजी डोंगरे नूतन ज्यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्यांचे सज्जनराव पाटील
मोहोळचे नगरसेवक सुरेशजी गाडवे, पंचायत समितीचे उपसभापती अशोक नाना सर्वदे, आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते आबा अवतडे आबा यांचेही सत्कार्य असले की मोहोळ राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष राहुल मोरे, विभाग कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराजे चव्हाण, पंच समितीचे सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, आपल्या जिल्ह्यातील एक नामवंत विधिज्ञ वकील श्री जगताप साहेब, यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील तात्या सातपुते, त्यानंतर बाराजी सुतकर, राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष धनंजय गावडे, पंचायत समितीचे रामराजे कदम, माजी सरपंच पेनूरचे हरिभाऊ चौरे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ गुंड पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पवार, जिल्हा दूध संघाचे संचालक दीपकदादा माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य बावसाहेब काका, आपले पाहुणे रामचंद्र क्षीरसागर, यानंतर नागेची साठे, आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण आपल्या कारखान्याचे संस्थापक संजय गांधी निराधार समितीचे चेअरमन सज्जनराव पाटील यांनी या प्रसंगी शुभेच्छा द्यावे. आज लोकनेते सकारी साखर कारखान्याच्या 18व्या गळीत हंगामाच्या मोहिपूजनेच्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार यशवंत त्या मानेसाहेब, सोलापूर जिल्ह्याचे नेते, आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते मान्य तुमचे आमचे नेते राजनजी मालकसाहेब, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व जिल्ह्याचे नेते बळीराम काका, या कार्यक्रमाला उपस्थित स्टेजवर बसले सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर बसलेली सर्व ऊस उत्पादक शेतकरी, आज आपण या 18व्या गळीत हंगामाच्या निमित्तानं मोळीपूजनाचा कार्यक्रम झाला, बाळराजे पाटलांची चेअरमन म्हणून निवड झाल्यापासून आपल्या कारखान्याच्या प्रगतीमध्ये वर्षानुवर्ष वाढ होत आहे. ऊसगाळापात दरवर्षी 1 लाख टन 2 लाख टनाचा दरवर्षी ऊसगाळप जास्त प्रमाणात होत आहे. आता ह्या वर्षी 9 लाख टनाचं उद्दिष्ट कारखान्यानं जाहीर केलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील बाकीच्या कारखान्याच्या तुलनेमध्ये बाळराजे पाटलांनी गेल्या वर्षीच्या ऊसाला चांगला भाव दिला आहे आणि पहिला हप्ता दिल्यानंतर पुन्हा दुसरा हप्ता वेळेत दिला 122चा,
पुन्हा पोळ्याला एक हप्ता काढला, पोळ्याला हप्ता 159 चा त्यांनी काढला. ऐन सणाच्या निमित्त टायमाला शेतकऱ्यांना खरंच पैशाची गरज असते अशी वेळ साधून 159 चा तिसरा हप्ता काढला. आणि पुन्हा दिवाळीमध्ये आपल्या हिंदू समाजातला मोठा सण 200 रुपयांना हप्ता काढला आणि दिवाळीच्या आधीच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला. तर ह्या कारखान्याच्या नियोजनाच्या संदर्भात अतिशय उत्कृष्ट काम या कारखान्याचे चेअरमन माननीय बाळराजे पाटील यांनी केलं. त्याबरोबर त्यांचे बॉडी असेल, कारखान्याचे बाकीचे सर्व हितचिंतक आणि सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की आपली संस्था चांगल्या रीतीनं जर जिवंत राहिली तर तुमचं आमचं सगळ्याचा संसार सुखाचा होणार आहे. त्या दृष्टीनं चेअरमन आणि त्यांचे पूर्ण बॉडी दूरदृष्टी ठेवून काम करत आहे. मी ह्या कारखान्याला व कारखान्याचे चेअरमन आणि त्यांच्या सर्व संचालकाला शुभेच्छा देतो. पुढील वर्षाच्या गणित हंगाम आपण जे नियोजन केले त्या पद्धतीनं पूर्ण हो, ते जी आपलं यम आहे ते 9 लाख टन चांगल्या पद्धतीनं आपलं गणित हो, एवढंच मी आपणाला सांगेन. पण जाता जाता एक सांगू इच्छितो मालक, आमच्या लांबोडी शिरापूर अर्जुसोंड ह्या भागात नदीकाठचं ऊस काढायचे शेतकऱ्यांना म्हणजे अडचणीच होत असल्यामुळं मोठी वाहनावर ऊस भरल्यावर चढत नाहीत, तर आम्हाला यावेळेस बैलगाड्या किंवा छोट्या ट्रॅक्टरच्या टोळ्या द्याव्या अशी आपणाला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवत. यानंतर मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय असलमबाई चौधरी यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. अठराव्या गणित हंगाम शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष लोकप्रिय आमदार आदरणीय यशवंतात्या माने, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आणि ज्यांच्या हस्ते हा गणित हंगाम मोडी टाकून शुभारंभ करण्यात आला ते आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष काकासाहेब साठे, त्याचबरोबर ज्यांनी असल्या माळरानावर हा कारखाना वसवला ते आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजनजी मालक, त्याचबरोबर ज्यांनी या कारखान्याची धुरा अगदी यशस्वीपणे सांभाळली ते आपल्या सर्वांचे लाडके युवक नेते बाळाराजे पाटील साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे, सर्व संचालक मंडळ, उपस्थित असणारे पत्रकार बंधू, उपस्थित असणारे मालकांचे कुटुंब. गेल्या अनेक वर्षापासून आपण या मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा आदरणीय राजन मालकांचा आहे. कारखाना चालू करणे आणि पूर्ण नियोजन कारखाना बंद होईपर्यंत करणे ही मित्रांनो एवढी सोपी गोष्ट नसते. आणि ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये ज्यांचं कटाक्षनं या ठिकाणी
सहयोग असतो ते बाळराजे पाटील साहेब, ऊस तोडणी असेल, वाहतूक असेल, लोकांचे आर्थिक देणे घेणे असेल, नंतर नियोजन असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी यशस्वीपणानं या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे. आज जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकनेते कारखाना हा सगळ्याच बाबतीत अग्रेसर करण्यामध्ये त्यांचा फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा कारखाना आणि ह्याची विश्वासार्हता वाढवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर हा गळीत हंगाम शुभारंभ झालेला आहे. 9 लाख टनाचं त्यांचं उद्दिष्ट आहे. 10 लाख टन व्हायला काय मला तर हरकत नाही असं वाटतंय, कारण लोक आज या ठिकाणी त्यांना ऊस द्यायला अगदी पुढून येणार आहेत. तर माझी अशी त्यांना नम्रतेची विनंती आहे की आमच्या भागामध्ये बेगमपूर, अर्धनारी, आरबळी, मिरी, येनकी, वटवटे, जामगाव, कोरोली, वाघोली, वडदेगाव ह्या भागामध्ये जास्तीत जास्त टोळ्या या वेळेला द्याव्या. कारण काय की आम्हाला नेहमी त्या ठिकाणी टोळ्याच्या संदर्भामध्ये अडचणी येतात आणि आम्ही सतत तुम्हाला त्या गोष्टी सांगत असतो, पण पूर्वीपासूनच आम्हाला टोळ्या व्यवस्थित द्या. म्हणजे प्रत्येक गावाला जे जे ते जे ऊसाच्या तुमच्या लागवडीच्या हिशोबानं नोंदीच्या हिशोबानं टोळ्या द्याव्या, जेणेकरून आम्हाला त्या भागामध्ये असणाऱ्या लोकांची अडचणी सोडवण्यामध्ये मदत होईल एवढीच एक नम्रतेची विनंती करतो. आणि या 18व्या गळीत हंगाम शुभारंभाला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या भागाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक माननीय दीपकदादा माळी यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. लोकनेते अण्णांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या लोकनेते कारखान्याच्या मोळी समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे आमदार आदरणीय मान्यसाहेब, तुम्हाला सर्वांचे नेते, आदरणीय मालक, ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काका, या कारखान्याचे चेअरमन, तुम्हाला सर्वां युवकांचे नेते बाळराजे पाटील, त्यांचं सर्व संचालक मंडळ, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व विविध गावातून आलेले सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित असलेले पत्रकार बांधव, शेतकरी आणि कामगार बांधव, अचानक या ठिकाणी बोलण्याची संधी मला प्रकाश भाऊने दिली. परंतु आत्ता माझ्या आधी मार्केट कमिटीचे चेअरमन असलमबाई यांच्या बऱ्याच मागण्या असतात, त्यांनी थोडक्यात आटोपल्यामुळं मलाही मागणी करता येते. त्यांची नदी भीमा आहे, आमची शिना आहे, आठमाई गावांना वाहते आहे, त्यामुळं त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं तर आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं मालकांनी, अशी माझी विनंती आहे. नाही, ह्या वर्षी 12 महिने वाहिली आहे, त्यामुळं आज या निमित्तानं बावीसाठी तर साक्षील आहेत, त्यामुळं मालकांनी आमच्याकडे सुद्धा थोडस ज्यादा लक्ष दिलं तर काय वावगे ठरणार नाही. या निमित्तानं आज भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, कारखान्याची अवस्था आपण सर्वजण पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून पाहताय. अनेक संकट या कारखानदारीच्या समोर उपस्थित झालेले आहेत, केंद्राच्या निमित्तानं असेल, महाराष्ट्र सरकारच्या निमित्तानं असतील, अनेक जाचकाठी सरकार वारंवार याच्यावर लादतंय. याचा आवाज आपण सर्वांच्या निमित्तानं असेल आपण मांडला गेला पाहिजे, कारण हा विषय कारखानदाराच्या निमित्तानं हा का उद्योग नाही, हा आपल्या शेतकऱ्यांना घेऊन जाणारा एक विषय आहे, आपल्या शेतीशी निगडीत, आपल्या कुटुंबाशी निगडीत असणारा विषय आहे. कारण अनेक दिवसापासून
मला असं वाटतंय जास्त काय मी वाचनात आलं नाही पण हमी भाव ठरवून दिला की 31 रुपयाने साखर घ्यावी परंतु केंद्र सरकारनं आयात केलेली जी साखर आहे ती बाहेर मार्केटमध्ये 2800 रुपये मिळत असताना व्यापारी 31 रुपयाने कारखान्याकडे साखर मागतील कशी हा सुद्धा एक अडचणीचा विषय या निमित्तानं कारखानदाराच्या समोर निर्माण झाला. अनेक दिवस त्यांची साखर या ठिकाणी पडून राहिली गेली. माझं एक केंद्र सरकारचं जे धोरण आहे इतर हमी भाव ठरवायचा त्याला एवढा दर द्या म्हणायचा आणि आयात केलेल्या साखरेचा दर कमी कमी करून ती साखर मार्केटमध्ये विकायची त्यामुळे साखर कारखान्यांची कोंडी झाली आणि एफआरपी देता देता कारखानदाराच्या नाकीनऊ आले. बाय प्रोडक्टच्या निमित्तानं कर्ज देण्याच्या निमित्तानं असेल कर्जात सबसिडी देण्याच्या निमित्तानं असेल अनेक धोरणं सरकारनं केंद्र सरकारनं रद्द केली त्यामुळे कारखानदारी भयंकर अडचणीत मधल्या काळामध्ये आले. कोरोनाचा काळ होता त्यामध्ये कुणाला काय बोलायचं कोणी कोणाचा आवाज उठवायचा. काल दिल्लीमध्ये मीटिंग झालेली असं मला काल टीव्हीमध्ये मी पाहिलं परंतु तिथून काय फलित निघेल हा तर आमदार साहेबांचा विषय आहे पण तुमच्या माझ्या संसाराला आवश्यक असणारा हा कारखाना कारण आपण वर्ष 12 महिने 14 महिने ऊस जपतो त्याला चांगला दर यावा हीच आपला तुमच्याबरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा असते. कारण असा आपण सांभाळलेल्या उसाला जर कारखानदारांनी कारखानदार अडचणीत आले त्यांच्या बाय प्रोडक्टला दर नाही आला बाय प्रोडक्ट निर्माण करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे कमी असेल तर ते भाव देऊ शकणार नाही असा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. त्यासाठी वेळोवेळी कारखानदारावर होणारा अन्याय कारखानेदारीवर होणारी अन्यायपर जी कारवाई आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण शेतकऱ्यांनी मिळून आवाज उठवणं गरजेचं आहे. या निमित्ताने एवढंच सांगेन की हा कारखाना बाय प्रोडक्ट असतील हे असतील ह्या चांगल्या पद्धतीनं आमचे युवकांचे नेते बाळराजे पाटील आहे त्यांच्या हातात दूर आहे. मार्गदर्शक मालक जरी असले तरी त्यांनी जास्तीत जास्त उत्पादनावर खर्च कमी करून आमच्या फोडणीला जास्त सुगंध यावा अशा पद्धतीची योजना 12 महिने आमच्या फोडणीला सुगंध यावा अशा पद्धतीची यंत्रणा राबवावी. आम्हाला ज्यादा ज्यादा दर कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावा. येत्या काळात त्यांनी ठेवलेलं उद्दिष्ट त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट त्यांनी पूर्ण करावं आणि ते होईल अशा अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर माननीय देवानंद गुण पटेल यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा द्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे आमदार यशवंतात्या माने, प्रमुख पाहुणे म्हणून आज उपस्थित असलेले जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व आमचे गुरु बळीराम काका, या तालुक्याचे भाग्यविधाते व आमचे स्नेही आमचे भावकी पाहुण्यापेक्षा भावकी बरी म्हणले परवाच म्हटले की राजांचे मालक साहेब मार्केट कमिटीचे आश्रम चौधरी त्याचबरोबर नाना डोंगरे या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश चौरे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्टेजवरचे मंडळी वार्ताहर बंधू आणि जमलेल्या शेतकरी बंधून आज या ठिकाणी लोकनेते साखर कारखान्याचा 18वा दलित हंगाम शुभारंभ आज झाला आणि खऱ्या अर्थानं आज गाळपाला या ठिकाणी सुरुवात झाली. गेल्या वर्षी आपण या ठिकाणी कार्यक्रम केला त्यावेळेला आम्ही काही गोष्टी सांगितल्या होत्या. आज लोकनेते साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक शेतकऱ्याच्या विश्वासाला पात्र ठरणारा हा कारखाना की जेणेकरून राजन पाटलांच्या कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस घालावा आणि निर्धास्त राहावं की जेणेकरून आपल्या बिलाची कुठली अडचण येणार नाही एफआरपी प्रमाणे आपल्याला पोळ्याला सणाला
बिल मिळून जाईल अशी एक आशा शेतकऱ्यांना वाटते। मागे तुम्हाला माहित आहे साखर आयुक्तांनी काळ्या यादीचं जे साखर कारखाने काळ्या यादीत टाकले त्याची यादी जाहीर केली, लाल रेड 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 यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये साखर आयुक्ताचा उद्देश चांगला होता की शेतकऱ्यांनी विचार करावा, आता शेतकऱ्याला मुक्तपणे आपला ऊस कुठल्या कारखान्याला घालायचा हे आपल्याला ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे। त्या दृष्टीनं काळ्या यादीमध्ये रेड यादीमध्ये जे साखर कारखाने जे आलेले आहेत त्या साखर कारखान्याचा शेतकरी नक्कीच या ठिकाणी यावेळेला विचार करतील। आताच या ठिकाणी मी वाचलं की 9 लाख टन गळीत करण्याचा उद्देश या कारखान्याचा आहे। वास्तविक पाहता मला या निमित्तानं आज शुभेच्छा देताना अभिमान वाटतो आणि चांगला वाटतं की मालक भाऊसाहेब तुमच्या कारखान्याला शेतकरी कधीच कमी पडणार नाही, आपला प्रचंड ऊस तुमच्या कारखान्याला घालून हा कारखाना कसा जेणेकरून प्रोग्रेस होईल अशा पद्धतीची भूमिका हा शेतकरी या तालुक्यातला घेणार। कारण मला या निमित्तानं मला सांगायचं तुम्ही जे लोकांचं प्रेम जमवलेलं आहे ते तुम्ही कुणी दहशतीने जमवलेलं नाही, एक तुम्ही स्वतःला कार्यानं सिद्ध केलंय। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेला ब्राह्मणांनी त्यांना त्रास दिला आणि तुला शुद्धीपत्र देता येत नाही म्हणून सांगितलं, त्यावेळेला तिथून एक रेडा चालला होता आणि त्या रेड्याला ब्राह्मणांनी विचारलं की तू म्हणतोय माझा भी आत्मा एकच आहे आणि या डेरेडचा भी आत्मा एकच आहे, त्या ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, बोलवा म्हणले त्या रेड्याला आणि रेड्याला बोलावलं, त्या रेड्याचं नाव होतं ज्ञानू। बघ तुझंही नाव ज्ञानू त्याचंही नाव ज्ञानू, प्रचंड सभा हसली आणि सांगितलं तू ज्या पद्धतीनं वेद म्हणतोस त्या पद्धतीनं हा रेडा म्हणेल का वेद? ज्ञानेश्वर महाराज म्हणले का म्हणणार नाही, आत्म्याला आत्म्याची गाठ पडली आणि ज्ञानेश्वर महाराजाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि वेद म्हणायला चालू केलं, रेडा वेद म्हणायला रेड्याच्या तोंडून वेद बाहेर पडला आणि त्या ठिकाणी प्रचंड अशी सभा जमली होती। त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज की जय एक असा मागून आवाज आला आणि मग तसं ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा शुद्धीपत्र देण्याच्यासाठी म्हणून बोलावलं, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता मला तुमच्या शुद्धीपत्राची गरज नाही, मी मला कार्यानं सिद्ध केलंय, तसं आमदार साहेबांनी स्वतःला कार्यानं सिद्ध केलंय म्हणून ही जनता आज आमदार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे आज उभा आहे। भाजप सरकारनं साखर उद्योग अडचणीत आणण्याचा खूप प्रयत्न केला, साखर उद्योग मोडकळीत आला पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये असणारा साखर उद्योग हा अडचणीत आला पाहिजे ही भूमिका त्यांनी सातत्याने आज त्या ठिकाणी घेतली, दिलेल्या कार्यालय निर्माण केलं, पण शेतकऱ्याच्या जीवावर शेतकऱ्याच्या प्रेमावर आज साखर उद्योग आज या ठिकाणी तरलेला आहे। आज मला सांगा शेतीमालाला भाव नाही, भाज्या प्रचंड महागाई वाढते, आज पेट्रोलचे दर कुठे गेले, डिझेलचे दर कुठे गेले, आज एखादा ह्याचा फार मोठा विकासावर परिणाम होणार आहे। आज एक ठिकाणी जायचं म्हणलं तर माणूस गाडीमध्ये डिझेल घालायचा विचार करतो, गाडीला पेट्रोल टाकायचा विचार आज या ठिकाणी करतो, याचाच अर्थ की विकासावर परिणाम होतोय। अतिशय महाराष्ट्र सरकारकडे केंद्र सरकार अतिशय वक्र दृष्टीनं वाईट दृष्टीने या ठिकाणी बघतंय आणि त्या दृष्टीनं ते पावलं उचलून जेणेकरून या बाह्य सरकारच्या काळामध्ये आमदार साहेब सहकार संस्थापक लिक्विडेशन मध्ये काढल्या, मोडीत काढल्या, नाही त्याच्या चौकशा लावल्या, पण अशा पद्धतीचं हे राजकारण हे विकासाचं राजकारण सध्या भाजप सरकार या ठिकाणी करत नाही। म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की विकासात्मक दृष्टिकोन असणारा हा नेता आज आपल्या पाठीमागे या ठिकाणी खंबीर उभा आहे। तुम्ही बघता यशवंत ते आमदार झाल्यापासून या तालुक्यामध्ये विकासाचा सपाटा लावलाय, मला वाटतं इतर पक्षाला तुम्ही एखादं घर बीर शिल्लक ठेवता का नाही मला वाटत नाही, कुणाची मुंज असेल, कुणाचं काय मयत झालेलं असेल, कुणाची कार्यक्रम छोटासा असेल, तिथं आमदार साहेब पोहोचले आहेत, भाऊसाहेब आणि दोघं आहेतच, मला वाटतं एक सुद्धा घर या तालुक्यातलं ते शिल्लक ठेवणार नाहीत, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आज त्यांनी घेतलेले अतिशय योग्य निर्णय मालकांनी या ठिकाणी घेतला आणि एक चांगला आमदार या तालुक्याला या ठिकाणी दिला। पण मला या निमित्तानं एक सांगायचं की आमदार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड प्रेम केलं, एकाग्रतेने काम केलं, लोकांचा विकास डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी विधायक काम या तालुक्यामध्ये त्यांनी केलं,
पण आमदार साहेबांना मी आत्ताच म्हणलं आमदार साहेब आता विधान परिषद लागते काय करायचं सांगा. आमदार साहेब म्हणले मला विधान परिषद नको मला काही नको मला नको म्हणणारा राजकारणामध्ये हा एकमेव नेता म्हणजे राजन पाटील. आज विधान परिषद लागते आमदार साहेब पण आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आम्हालाही तुमच्यासाठी दोन शब्द खर्ची घालण्याची संधी द्या तुम्ही नका मागू पण आम्ही पवार साहेबांना मागतो की या तालुक्यामध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता एकनिष्ठ राहिलेला जो हे माझे आमदार आहेत त्यांना तुम्ही विधान परिषदेवर घेतला पाहिजे. प्रामुख्यानं आमदार साहेबांनी काका साठेंनी फार उचल खाली पाहिजे काका साठेंच्या बरंच काही हातात आहे. नाही ना तुमच्यावर आमचा विश्वास आहे. तुम्ही राजकारण करताय राजकारणामधून पैसे मिळवण्यासाठी कधीच राजकारण करत नाही त्यामुळे तुम्हाला खर्चाची गरज नाही. या महत्वाकांमधले सगळ्यात कमी खर्चाची निवडणूक असेल तर आमदार बालक्यांची तर त्या दृष्टीने यशवंतदादा माने तुम्ही याच्यावर काय बोलला नाही बोलत नाही काकासाहेब तुम्ही याच्यावर काय बोलत नाही पण मालकाला न्याय देण्याच्यासाठी म्हणून तुमच्या दोघांची भूमिका फार अतिशय महत्वाची आहे त्या दृष्टीने तुम्ही न्याय दिला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला करतो. आणि या दलित हंगामाला शुभेच्छा देतो. माझ्या भागातून जास्तीत जास्त ऊर्जा कारखान्याला कसा येईल असा आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि हा कारखाना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सदैव प्रयत्न करू अशी हमी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक आक्रमक प्रवक्ते माननीय महेशजी पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मालकांची सूचना आहे की फारसं कुणाला महत्व देऊ नये भाषणात आपल्या टीका करू नये. हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे सोलापूर जिल्ह्याचे दिनदुबळ्याचे लोकनेते या मोहोळ तालुक्याचे कैलासवासी बाबूराव अण्णा पाटील यांना अभिवादन करून पडत्या काळात पक्षाचा एकनिष्ठ झेंडा घेऊन ज्यांनी वयाच्या 82 वर्षी सुद्धा पवार साहेबाच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि आजही ताट मारण काम करते ते उत्तर तालुक्याचे व जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय बळीरामजी काका साठे सोलापूर जिल्ह्यामध्ये देवानंदजी गोंड साहेब म्हणले ते काँग्रेसमध्ये आहेत का राष्ट्रवादीमध्ये आहेत मला काय माहीत नाही पण निष्ठा म्हणले की आमच्या राजीन पाटलाकडे नाव येतं आणि पक्षाची मलई म्हणले की लबाड आणि ढोंगी माणसाकडे जात म्हणून आम्ही राजीन मालकांना नेता म्हणतो. निष्ठा ही शब्द आमच्या पाचीला पुजला ही जी टाळूची केसे निमी गेली आमची सारखं निष्ठावान निष्ठावंत मना लागल्या बाळराजे पाटील म्हणले एक दिवशी तुम्ही आता निष्ठा आम्हाला म्हणू नका म्हणले. त्यामुळं या जिल्ह्यात प्रामाणिक शेतकऱ्याचा नेता चळवळीच्या कार्यकर्त्याला मदत करणारे नेते आदरणीय राजेंजी पाटील इंदापूर तालुक्यामधून चांगलं बेन काकानं आणि मालकानं आणलं. गेले 10 वर्ष काही कारभारी वेगळे होते कधी मुंबईचा हिरो आणला कधी मंगुड्याच्या बाजारात भजे इकणारी आणली माणसं पण ती काय सोनं म्हणून आणलं पण राखच निघाली. पण इंदापूरच्या शेळगावच्या मळावरती रयत शिक्षण संस्थेच्या गेटच्या कडेला घर असणारा चांगला मुलगा या दोघांनी दिला ते आमदार यशवंतजी माने साहेब ज्यांनी 400 कोटी या तालुक्याला निधी आणला. मी असं म्हणायला तयार आहे की माझे नेते राजीन मालक 15 वर्ष आमदार होते 10 वर्ष दुसरे आमदार होते तेवढा निधी आणला नाही तेवढा निधी तात्या तुम्ही आणला. पाटील परिवाराला टेन्शन मुक्त केलं त्याबद्दल तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याकडून मनापासून अभिनंदन करतो तात्या तुमचा. सर्व व्यासपीठ जे माझे मार्गदर्शक आहेत सर्वांची काय नावं घेत नाही भीमा बचाव समितीचे संघर्षचे नेते श्री शिवाजीराजे चव्हाण सर्व व्यासपीठ राजकारणामधले जे आमचे नेते आहेत ते आमच्या मातोश्री भाभी साहेब त्यांच्या दोन्ही सुनबाई ज्याच्या हातामध्ये चावी त्यांचं नाव राहुनी
कारण बिल ते देणार आहेत, या संस्थेचे चेअरमन ते आहेत, ते आदरणीय आमचे लाडके नेते श्री बाळाराजे पाटील साहेब। बाळासाहेब मालकांच्या आणि तुमच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याला बिल वेळेवर मिळाली, कामगारला न्याय वेळेवर मिळाला, शेतकऱ्याच्या मनामध्ये एक मनामध्ये खंत आहे मालक। राजीन मालकाच्या कारखान्याला ऊस गेल्यानंतर एक बार जर दर ठरला, पहिल्या 15 वाड्यात जर तुम्ही सांगितलं की 1800 रुपये पहिला हप्ता देणार, तर शेवटची खेप असतोर ती 1800 रुपये न बिल मिळते म्हणून तुम्हाला आत्मविश्वासानं लोक ऊस देते। पण ह्या वर्षी तुम्ही वेगळं केलं की तुम्ही दिवाळीला बिल दिलं, दिवाळी याच्या अगोदरच दिलं, पोळा 4 दिवस आहे त्याच्या अगोदरच बिल दिलं, मदीचं 128 रुपयाचं 122 रुपयाचं बिल दिलं। एक नेता होऊन गेला या जिल्ह्यामध्ये, या व्यासपीठावर काय नाव घेत नाही, मी शिवाजीराजे त्या नेत्यापाशी होतो, एका मुंबईच्या बँकेचा फोन आलता त्या नेत्याला की ते म्हणले अमुक अमुक आमदार आहेत त्यांचे 5 कारखाने आहेत त्यांना तेवढा आम्हाला पूल जोडून देता का, ते म्हणले थांबा तिथं तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्हाला एक बँकेला आणि शेतकऱ्याला सांभाळणारा एकच नेता आहे मालक, ते फक्त तुमचं नाव घेतलं त्याने। आणि ती बँक अशी होती की बँक पैसे देणारी भाजपची होती, ते मालकाकडे आले का नाही मला माहित नाही, पण ती नेता असा म्हणला एकदा शब्द राजीव पाटलाच्या तोंडातून गेला तर ती शेवटपर्यंत पाळणारा नेता आहे, म्हणून मालक तुमची ताट मानेन उंचेन, आम्ही ताट मानेन तुमचा कार्यकर्ता म्हणून आम्ही म्हणतो। राजकारण होईल, राजकारणामध्ये तुम्हाला विरोध होईल, छत्रपती शिवाजी महाराजाला लोकांनी विरोध केलाय, ज्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना भिंत चालवली, 1400 वर्षाचा चांगदेव महाराज जिवंत वाघावर बसून आला, विषारी नाक घेऊन हातात आला, पण गर्व त्याला चालला म्हणून ज्ञानेश्वर महाराजाच्या पुढे मुंडक टेकावं लागलं वयाच्या 14व्या वर्षी। मालक या जिल्ह्यामध्ये किती ताटमानाचा नेता असू द्या, तुमच्या स्वाभिमाना पुढे त्याची चिल्लर किंमत आहे, याचा आम्हाला फार पूर्ण फार अभिमान आहे। मालक संस्था कशी असावी, पतसंस्था कशी असावी, सोसायटी कशी असावी, कारखाना कसा असावा, ही राजन मालक तुमच्याकडून जिल्ह्यामध्ये आता सुधाकर पंत परिचारक गेले, गणपतराव देशमुख गेले, विजयदादांचं वय झालेलं आहे, जिल्हा बँक कशी चालवावी, जिल्हा दूध संघ कसा चालवावा, याचा कुणाला जर आदर्श घ्यायचा असेल तर त्या अनगरच्या माळावरच्या येऊन कारखान्यामध्ये त्यांनी बघावा आणि ते आदर्श घ्यावावे, असं जिवंत उदाहरण आहे। मला तुम्ही संस्थेचं हित मी बघितलंय, शेतकऱ्याच्या चुलीत पाणी न वत्ता चूल पेटवण्याचं काम केलंय, कामगाराला न्याय दिलाय, कार्यकर्त्याला न्याय दिलाय। मालक माझी अपेक्षा यशवंतजी तात्यांना, देवानंदजी गोंड पाटलांनी सांगितलं विधान परिषदेला उभा राहावा, मालकाला मी शिवाजी राजेने विचारलं तुम्ही उभा राहता का, ते म्हणले तुम्हाला 100 रुपये कमी घ्यायची तयारी आहे का, मग आम्ही म्हणलं आता ह्याला काय मार्ग, तर पवाराच्या कोठ्यातला आपण आमदार आणलाय बारामतीतला इंदापूरचा, यशवंतजी माने साहेब माझ 6 किलो वजन कमी झालं तुम्ही अनगरचं आहे म्हणून म्हणून मला मालकानं बोलवून सांगितलं तो निका अनगरचा मानाच आहे तिथं उतार आहेच, मी मानाचं गुगल पेला जावा, यशवंत विठ्ठल माने नाव टाका, नाही निघालं तर मला विचारा, पण दिवसा विचारा टाळूला तेल लावून मला। पण तात्या त्यांची कन्या इथं समोर, त्यांच्या सुना आहेत, भाभी साहेब आहेत, चरण जो आहेत, आम्हाला खर्चाची निवडणूक नको आहे, 2022 मध्ये 10 जागा निघणार आहेत, त्याच्यातली एक जागा ही तुम्ही कशी ऍडजस्ट करा, तुम्ही आजीदादा गळ्यात गळ घाला, पवार साहेबाच्या घाला, नाहीतर जयंत पाटलाच्या घाला,
आमचा नेता सरकार आहे तोपर्यंत विधान परिषद मध्ये जावा विवडी महेश पवार सारख्या गरीब कार्यकर्त्याची इच्छा आहे। तात्या तुम्ही काम अतिशय चांगले केले, बाळाराजे पाटलांचं तुमचं काम एवढं अतिशय आहे की 10 वर्ष तर विरोधकाला तलब होणार नाही राजकारणाची, एवढा विकास केलाय तुम्ही। फक्त आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मानला पाहिजे ही आमची भूमिका आहे, लोकाला पटवून दिलं पाहिजे की एवढा विकास केलाय का मत विरोधकाला पटते ती। जातीचं राजकारण न करता समाजकारण आणि संस्था टिकवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहायचं आहे। तात्या म्हणून कळकळीची विनंती आहे, हात जोडून एवढ्या लोका की तुम्हाला येणाऱ्या 2022 मध्ये आमच्या मालकाला तेवढी विधान परिषद मिळावी एवढीच अपेक्षा करतो। बाबासाहेबांचा राहिला विषय थोडा, काही लोकांनी एक एक वर्षानंतर एफआरपी दिली त्याचा सत्कार केला, पण माझ्या नेत्यानं एफआरपी दिलेल्याची जाहिरात सुद्धा केली नाही। मन मोठं लागतं, दान करण्याची क्षमता लागती, म्हणून मी म्हणत असतो अहो तुम्ही बाबूरावांचा नातू आहे, तुम्ही आईबू गैबू पाटलाच्या घरात जन्माला नाही, तुम्ही जाहिरात करून कधी मोठा झाला नाही, तर तुमच्या कर्तुकदारीनं तुम्ही मोठा झालाय भाऊसाहेब। या वर्षी जशी 2022-81 तुम्ही एफआरपी दिली आहे तशीच पुढल्या वर्षी ही आम्हाला अशीच अपेक्षा आहे। केंद्राचं राज्य सरकारचं काय बी होऊ द्या, पण आम्हाला जर तुमच्याकडून अपेक्षा आहे या जिल्ह्यामध्ये तरुण वयातला चेअरमन संस्था आणि घर आणि कामगार आणि शेतकरी कसा जपतो याचं जिवंत उदाहरण ते बाळाराजे पाटलाकडे बघितल्यानंतर कळतंय। म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे भाऊसाहेब, येणाऱ्या काळामध्ये तुमचा काळ चांगला चालू झालेला आहे। मन एक जुनी माणसं म्हणतात औदस आणि लक्ष्मी एकत्र असली तर सगळं भरभराट येत, येताना इंदापूरवर ना लक्ष्मी आलेली आपल्या, आमच्या सारख्या औदसा तुमच्या पशी आहेच, त्यामुळे तुमच्या सारख्या कारभाऱ्यानं फक्त टिपणीवर हात सोडायचा व्यवस्थित कार्यक्रम होतोय भाऊसाहेब। अनगर सिद्धाच्या आशीर्वादानं जे गेले ते राजीन मालकावर तुमच्यावर टीका करणारे ते संपले, तुम्ही बाप लेख हितच आहात ते तिथंच आहे, त्यांचं राजकारण संपत चाललंय, त्यामुळं बाकीच्या कडनं लक्ष देता। आदरणीय बाबूराव अण्णांचा विचार, आदरणीय आमच्या मालकांचे नेतृत्व आणि बाळाराजे पाटलांचं कर्तृत्व या तिन्ही शब्दाचा सांगड घालून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला कामगाराला आणि गोरगरिबाला न्याय देचाल एवढीच अपेक्षा करतो, आणि अनगर सिद्धाने एवढीच चांगली बुद्धी द्यावावी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की जरी मला लय झालं तरी मी ह्या नेत्याला सोडून जाऊ नये एवढीच अपेक्षा करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। विमा कारखान्याचे माजी संचालक व प्रगतशील द्राक्ष बागायतदार माननीय नानासाहेब डोंगरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। अच्छा, या गणित हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंत आत्या माने त्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोह होतो आहे, तो आदरणीय बलराम काका साठे तालुक्याचे भाग्य विधाते तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजन मालक त्यांचे सर्व कुटुंबीय कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, व्यासपीठ खूप मोठा आहे आणि माझ्या वक्त्याने आधी खूप वेळ घेतलेला आणि पहाडी आवाजातले व्यक्ती बोलल्यामुळं माझा आवाज कदाचित लहान वाटत, व्यासपीठावरील उपस्थित सर्व नेते मंडळी उपस्थित मतदार बंधू आणि समाज सभासद बंधू आणि भगिनी आणि ज्यांच्यासाठी कायमची खुर्ची उपस्थित असते त्या दिनी माझे पत्रकार बंधू आणि भगिनी नाव कधी खुर्चीसाठी आम्हाला खूप झगडावं लागतं, तुम्हाला खुर्ची सजासजी मिळते। पहिल्यांदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं या
कारखाना पुढच्या काळामध्ये चांगला चालावा म्हणून शुभेच्छा देतो. सध्या कोविडच्या काळातून आपण नुकतंच बाहेर आलोय असं म्हणता येत नाही, परंतु थोडीशी आपल्याला रिलीफ मिळालेली आहे, त्यातून थोडी मिळाली. फार भयानक काळातून आपण पुढे आलेलो आहे. काही माणसानं काही कुटुंबातली माणसं गमावलीत, काही माणसं स्नेहाची माणसं गमावलीत, कुणी ना कुणी कुठला ना कुठला व्यक्तीचा जवळचा माणूस यात नक्की गमावलेला आहे. तेव्हा अशी एक भयानक स्थिती ह्या जगामध्ये होती, देशामध्ये म्हणत नाही पण जगामध्ये होती. त्यामुळे एका फार मोठ्या भयानक संकटातून आपण थोडस सावरतो आहे. या संकटाची झळ कुणाला किती पोचली असेल तो नक्की पुढचा काळ सांगेल. आज आपण सांगू शकत नाही, परंतु त्याच्या वेदना यातना आज माणसाला दिसत आहेत. आणि या गोष्टीला जबाबदार शासन आहे असं माझं बिलकुल मत नाही, परंतु देशाचं सरकार ह्याच्यासाठी समाजाच्या मागे असायला हवं, सामान्य लोकांच्या मागे असायला हवं. त्यांच्या यातना वेदना कळणारं सरकार बिलकुल नाही आहे. त्यामुळं मागच्या वेळेला जे आता इथं मी म्हणत नाही आहे, इथं सगळी एका बाजूची माणसं आहे ती, परंतु असं केलं पाहिजे की पुढच्या काळामध्ये भाजप नावाचं हे तण आहे, हे खराब आहे, हे पहिल्यांदा आपण देशातनं काढलं पाहिजे, नाही तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करायची नाही. फार वाईट माणसं आहेत, वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं आणि मतं घेतली जातात. आणि मतं घेतल्याच्या नंतर मग तिथं खुर्चीवर बसला की सामान्य माणसाच्या बद्दल त्यांच्या भावना वेगळ्या असतात. त्यामुळं थोडी काळजी घेतली पाहिजे पुढच्या काळामध्ये. यावर्षी पाऊस काळ चांगला झालेला आहे, ऊस खूप आहे, परंतु पहिल्या काळामध्ये 6-7-8-8 महिने कारखाने चालायचे. पण आता सीझन जरी मोठा असला तरी थोड्या दिवसामध्ये गाळप करावं लागतंय. राज्यामध्ये 2 लाख टन ऊस जास्त आहे म्हणतायत, परंतु कारखाने तेवढेच आहेत. त्यामुळे 4 महिन्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त गाळप केलं पाहिजे आहे. त्याच्यामुळं तशी कारखानदारांची कसोटी आहे की थोड्या दिवसामध्ये जास्त ऊस आणला पाहिजे आहे. लोकनेते कारखान्याला ऊस द्यावा म्हणून आता मला वाटत नाही कुणाला सांगायची गरज आहे. कधी ते आदरणीय राजन मालकांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही किती बिल देऊ, कसं देऊ, काय आणू हे लोकांना सांगायची आवश्यकता नाही. अलीकडे मोबाईलच्या जमान्यामधली युवा पिढी हाताखाली आलेली आहे, त्यामुळे त्यांना चांगलं वाईट खूप का चांगलं कळतंय. माझी मालकांना एक विनंती आहे, आपलं चांगलं चाललं हे मान्य आहे, परंतु शेजाऱ्याचं बी चांगलं चालावं आमचं, आमच्या विमाकडे थोडंसं लक्ष द्यावं. त्यामुळं अशी आमची एक विनंती आहे. काळ आलेलं आहे, इलेक्शन लागल, चांगलं वाईट त्यांना चांगलं कळतंय. मोठं शिवधनुष्य आहे, अडचणीचा काळ आहे, पण थोडं तिकडं लक्ष द्यावं. पण राजन मालक काय आहे, महेश भाई तुम्हाला सांगतो, मी बीएससी केमिस्ट्री झालो, रसायन शास्त्र मला चांगलं कळतं, पण राजन मालकाचं जर रसायन मला आणि काय कळलं नाही, ते कसे आहेत काय खोटं नाही सांगत तुम्हाला. शेवटच्या वेळेपर्यंत ते काही कळू देत नाहीत आम्हाला. आम्ही आपलं लंगोटा लावून कुस्तीला होतो, पण ते म्हणते जरा थांबा, शिस्तीने घ्या, थांबा. त्यामुळे ते आणि मला काय कळले नाहीत बाबा. आता बाकी कुणाला किती कळले मला माहित नाही. यशवंत आत्या कळलेत, तालुक्यातली सगळी माणसं कळत आहेत, राजन मालकाचं नेमकं कळत नाही. ते त्यांचं गौड बांगालं आहे, असू द्या, त्यांना शुभेच्छा, ठीक आहे. म्हणूनच सांगितलं, म्हणूनच आज म्हणलो मी. मला कळलं नाही खरं आहे स्वभाव त्यांचा, पण त्यांचा मला वाटतं आता 60 पास केलेले आहे मालकांनी, पण आमच्यापेक्षा एनर्जी त्यांच्याकडे आज बी जास्त आहे. त्यामुळं त्यांना काय फारसं आमच्यासारखेच द्या सोडून कुणीच सल्ला द्यायचा नाही, परंतु त्यांना जे जे काय सोडून गेले त्यांचं कल्याण व्हावं असं माझं मत आहे. वाईट कोणाचं चिंतायचं नाही, बिलकुल नाही, त्यांचं कल्याण व्हावं. आमचे पंढरपूर तालुक्यातले दोस्त आहेत, घेतले नाहीत पण त्या तालुक्यातले दोस्त आहेत, 3-4 नेते बदलले त्यांनी, पण त्यांचं काय कल्याण होणार नाही. काय केलं पाहिजे काय माहिती का, त्यासाठी एक निष्ठा ठेवली पाहिजे, पक्षावर ठेवली पाहिजे, नेत्यावर ठेवली पाहिजे, कामावर ठेवली पाहिजे. आणि एक सांगतो, भाग्यापेक्षा जास्त काही जगामध्ये मिळत नाही. कुणाच्या भाग्यामध्ये पैसा असतो, कुणाच्या भाग्यामध्ये संपत्ती असते, कुणाच्या भाग्यामध्ये सत्ता असते, कुणाच्या भाग्यामध्ये आणखी काय असते, ज्याच्या भाग्यामध्ये तेच मिळतं, त्याच्या पाठीमागे लागून चालत नाही. त्यामुळे एका राजकारणी माणसाने निष्ठा ठेवून नेत्यावर पक्षावर
आमच्या हातात बाकी काय, आमच्या हातात फक्त झेंडा आहे राजन मालकाचा, आमचे झेंड्या निसताय मालकांचे एवढंच. पवारसाहेबांनी झेंडा बदलला की मालक बदलतात झेंडा, पण आमच्या हातात नुसता दांडा, मालकांनी लावला तो झेंडा आमचा, ठरलं आमचं, आम्हाला बाकीच काहीच नाही. महेश इतकंच सांगतो या निमित्तानं, पुन्हा एकदा आदरणीय महाराज पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकार्याला जोगदेव साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय माता. यानंतर आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माने यशवंतजी माने साहेब यांनी या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आपल्या लोकनेते अण्णांच्या पावनभूमीमध्ये लोकनेते साखर कारखान्याची निर्मिती झालेली आणि त्या कारखान्याच्या 18व्या गणित समारंभाच्या प्रसंगी या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते माननीय बलराम काका साठे, मोहोळ तालुक्याचे भागवी दाते पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय राजनजी पाटील मालक, या कारखान्याचे चेअरमन बाळाजी पाटील साहेब, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाशजी चौरेसाहेब, दूध संघाचे संचालक दीपकजी माळी, जिल्हा परिषद सदस्य सोनोने सर, माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य जालिंदर बावलांडे, माजी चेअरमन पोटरे बाप्पा गोडशे तात्या, सज्जनजी पाटील हरिभाऊ अवताडे साहेब, असलमजी चौधरी, जगुनाना कोल्हा, नानाजी डोंगरे, नागेजी साठे, तानाजी गुंड, देवानंद गुंड, अशोक सर्वदे, भाऊ भारतभाऊ सुतकर व कारखान्याचे एम डी जोगदे साहेब वर व सर्व व्यासपीठावरील व व्यासपीठासमोरील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार बंधू आणि लोकनेते परिवार आणि अनगरच्या पाटील परिवाराचे सर्व कुटुंब यांच्या साक्षीने आज आपण मोळी टाकून 18वा गणित समारंभ केलेला आहे आणि या कारखान्याचे चेअरमन माननीय बाळाजी पाटील साहेब यांनी गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर 2020 17व्या गणित हंगामाच्या प्रसंगी सांगितलं होतं टार्गेट 9 लाख, परंतु त्यावेळेस अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस वाढत गेला आणि 1 महिन्याचा समारंभ लेट झाला, त्याच्यामुळं थोडंसं गळी हंगाम कमी झाला. परंतु या वर्षी त्यांनी 15 ते 20 दिवस उशिराच चालू केला, परंतु सध्या आजूबाजूचे कारखाने बरेच आजारी पडलेले आहेत आणि आपला कारखाना हा सुदृढ आहे, त्याच्यामुळं आपणाला इतर कुठल्या गोष्टीची विचार करण्याची गरज नाही. भाऊसाहेबांनी जे टार्गेट ठेवलेलं आहे संचालक मंडळाने 9 लाख टनाचं, ते नक्कीच आपण पार करू आणि कारखान्याचा विक्रमी उत्पादन होईल अशी आपण सर्वांनी अपेक्षा करूया. या कारखान्याबद्दल आणि पाटील परिवाराबद्दल जेवढं बोलल तेवढं थोडे आणि माझ्यासारख्यांनी तर जे पाहिजे त्याच्यापेक्षा ज्यादा मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मी काही जरी बोललं तर ते तुम्ही खरंच धरावं लागेल, कारण अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्यानंतर माणूस नक्कीच खरं बोलतो. कारण या पाटील परिवाराकडून मान कसा घ्यावा आणि मान कसा द्यावा ते नक्कीच शिकलं पाहिजे. आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील माझ्या माहितीप्रमाणे 30-35 कारखाने आहेत, परंतु कुठल्याही कारखान्याच्या मोळीच्या प्रसंगी कारखान्याचा चेअरमन कुठं बसलेला दिसतो हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि सांगायची गरज नाही. परंतु आज तरी पाटील साहेब शेवटच्या लाईनला पलीकडून 2 नंबरला बसलेत, परंतु गेल्या वर्षी तर त्या ठिकाणी ते उभाच होते. इतर ठिकाणी मोळीच्या टायमिंगला तुम्हाला पाहायला मिळतील ते अध्यक्षाच्या शेजारची चेअर कोणाची असेल तर ते चेअरमनची असेल, त्याच्यामुळे मान दिला पाहिजे. येणाऱ्या पाहुण्यांना मान देण्याचं काम हे अनगरचे पाटील परिवार करत आहे आणि अशा पद्धतीने येणाऱ्या माणसाला किंवा माझ्यासारख्या आमदारला काम करण्याचा जो उत्साह उत्स्फूर्तपणे जो काम करण्याची इच्छा होती त्याला कारण ती आहे. पाठीमागील बरेच वेळा म्हटलं जायचं की अनगरचे पाटील परिवार या दहशतेखाली पुढच्या माणसाला काम करून दिलं जात नाही, ठीक आहे म्हटलं असेल, पण ज्यावेळेस यशवंत माने 2 वर्षापूर्वी काम करायला चालू केल्यानंतर असं वाटलं की माझ्या इंदापूरमध्ये सुद्धा मला असं काम करायला संधी कधी मिळाली नव्हती. मी त्या ठिकाणी ग्रामपंचायत काम बघत होतो, मार्केट कमिटीचं काम बघायचो, पक्षाचं काम बघायचो, परंतु एवढा विश्वास टाकणारा परिवार
हे अंगरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला मनमोकळेपणे काम करण्याची संधी मिळते. आणि स्टेजवरती काका आहेत आणि मालक आहेत, हे दोन नेते असे आहेत की पवार साहेबांना हे दोघं जे सांगतात तेच होतं. कुणी काही पाटण बडवून घेऊ नये की माझं असं आहे माझं तसं आहे. तुमचं काहीही नाही. सोलापूर जिल्हा भीमा नदी ओलांडली, उजनीचा पूल क्रॉस केला की फक्त दोनच नेते समोर बघायचं, एक बळीराम काका साठे आणि दुसरे राजनजी पाटील मालक. दुसऱ्यांनी सर्वांनी फक्त त्यांचं गेल्यानंतर हाय हॅलो म्हणण्याची पद्धत जी असती ती सर्व पक्षाची असती. परंतु जो निर्णय असतो, चांगला निर्णय असेल, कठोर निर्णय असेल, जो भी निर्णय घ्यायचा असेल, तर ते ह्या दोन व्यक्तींशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला जात नाही. त्याच्यामुळं मैत्र आपण निष्ठेची काळजी करू नका. निष्ठा ही आपल्याकडे ठासून भरलेली आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस आमचं मी जातो त्यावेळेस मालकांनी ज्यावेळेस 1995 ते 2009 काम केलेलं आहे त्यावेळेसचे त्यांचे सहकारी हे आज मंत्री आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 80% मंत्री हे मालकांबरोबर काम केलेले आहेत. त्या लोकांकडे गेल्यानं मोहळ दिसलं की ते मला जगत न बघता सही करतात त्याच्यावरती. का? अरे नाही, राजन पाटलांचा, राजनचा, त्यांचे जे मित्र आहेत ते म्हणतात अरे राजन साहेब अशा पद्धतीने काम होतं. यशवंत मानेंनी 400 कोटी आणले म्हणजे यशवंत मान्याची अजिबात त्याच्यात मध्ये काय नाही. हे राजन पाटील, बळीराम काका साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचे सारखे सुज्ञ मतदार आणि पक्षाची नेते मंडळी यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला 400 कोटी रुपये मिळालेले आहेत. आणि केंद्र सरकारचे सुद्धा आपल्याला 50 कोटी रुपये मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कन्या प्रशाल्यापाशी 22 कोटी रुपये असतील. वडाळा रोड, लांबोटी ते वडाळा रोड असेल त्याला 4 कोटी रुपये असतील. मोहळ ते कुरुळ रस्ता 26 कोटी रुपये असतील. आपल्याला सेंट्रलचे बी 50 कोटी मिळाले आहेत, राज्याचे 50 कोटी 400 कोटी मिळालेले आहेत. त्यामुळे 450 कोटी रुपयाला एकही रुपया कमी पडत नाही. मध्यंतरी आपल्या पाठीमागे इलेक्शन लढवलेलाच एक मुलगा त्या फळूदच्या परिसरात गेला आणि त्यांना म्हटला पाठीमागच्या वेळेस मला जरा माझं चिन्ह सांगायला वेळ लागला, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे पोहोचू शकलो नाही. परंतु ह्यावेळेस मी अगोदरच चिन्ह सांगेल माझं, म्हणजे त्याला माहितीच नाही कुठल्या पक्षाकडून उभा राहणार आहे. परंतु आमच्यातल्या सहयोगी सदस्याच्या पक्षाला बनवायचं काम तो करतोय महेशराव. म्हणजे मी आहे तुमचा, परंतु त्याचं मानाने म्हणतो ना धाडानी, तो प्रकार त्याचा अजून त्या ठिकाणी चाललेला आहे. तर त्या ठिकाणी म्हणतो की यशवंत माने एकटाच आहे काय सोलापूर जिल्ह्यामध्ये 400-450 कोटी रुपये द्यायला. म्हणजे विरोधकांना आपल्या सत्तेतल्या सहभागीमधल्या सुद्धा माहीत नाही किंवा 450 कोटी रुपये कशा पद्धतीने आणले जातात. कारण त्या ठिकाणी पैसे वाटणारं मशीन आणि चावी ही दोन्ही राष्ट्रवादीकडेच आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे मालक जाऊ द्या, भाऊसाहेब जाऊ द्या, मी जाऊ द्या, कुठल्याही प्रकारे मोहळचा आणि उत्तर सोलापूरमध्ये काकांनी सांगितल्यानंतर एकही काम होत नाही असं पाठीमागील 2 वर्षामध्ये घडलेलं नाही. त्याच्यामुळे 400-450 कोटी नाही, 1000 कोटीच्या पुढे आपल्याला पल्ला गाठायचा आहे मतदारसंघासाठी. सर्वात महत्वाची गोष्ट, मालकांनी मालक बोलत नाहीत, परंतु आम्ही कुरुल ते पंढरपूर रस्त्याचे एक बऱ्यापैकी पत्रकार बंधूंमधील एक मित्र आहे, तो हेलिकॉप्टरची बुकिंग करतोय आमदारांच्या ओपनिंगसाठी. आनंद आहे कारण पत्रकार खरेच मोहचे चांगले आहेत. परंतु एखादा कोणतरी विभाग घेऊन आलेला असतोच, परंतु त्यांनी विभाग आणताना सुद्धा बाबा विभाग कुठं उत्पादित झालेला आहे, कुठं येतोय, त्याला पाणी कुठून झाडाला मिळते याचं बघावं. कारण मालकांनी जरी आमदार आता निवडून दिला असेल, त्यांनी मान्य केलंय पाठीमागील कालावधीमध्ये काही गोष्टी घडल्या असतील, परंतु तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही काय केलं ते सांगा ना. तुम्ही सत्ता होती त्या ठिकाणी 5 वर्षामध्ये तुम्ही 5 रुपये टाकू शकला नाही. त्या ठिकाणी आमच्यावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आणि ठीक आहे, तुमचं पत्रकारांचं नक्की आमचं चुकलं तर बोर्ड दाखवण्याची गरज आहे, तुम्ही आम्हाला सूचना करावी. परंतु मी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे राज्य पक्षाचा प्रवक्ते असल्यासारखं जर तुम्ही काम करायला लागला तर तुम्ही पत्रकारिता सोडून द्यावी आणि नक्की टीका टिप्पणी करत तुम्ही बसावं, तुमचं आम्ही स्वागत करू. परंतु बबनदादा येणार आहे, तीन यशवंत माने येणार आहे, हेलिपॅडची सोय होणार आहे. अरे बाबा, आम्ही जर अजून हेलिपॅड मध्ये बसलो ना तर तुला कुठं येऊन सोडू? म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे की तुमच्यासारखे एवढे चांगले पत्रकार माझ्यासारख्या एक छोट्याशा आमदार कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही. अशा सुद्धा पत्रकारांनी कधी माझ्या विरोधात कुठं गेलेलं नाही, मालकाच्या विरोधात नाही, भाऊसाहेबांच्या विरोधात नाही. परंतु तुम्ही अशा पद्धतीने एखाद्याची सुपारी घेऊन नारळाच्या झाडावरती कशाला बसता जाऊन? सुपारी घेऊन सुपारीच्या झाडाखाली बसा, आज ना उद्या तुम्हाला नक्की मिळेल. जालिंदर भाऊ, जरा थोडं आपण लक्ष देण्याची गरज आहे त्या ठिकाणी. कारण मी कधीही बोलत नाही कोणावरती, परंतु पाठीमागील हेलिकॉप्टरच्या बुकिंग मध्ये जरा बऱ्याचशा
हेलिपॅडच मला मिळाला होता, हेलिपॅड त्यांनी तयार केलं, हेलिकॉप्टर मला मिळाला ती, परंतु मी त्यांना सांगितलं शेवटी तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन या, त्या ठिकाणी नारळ फोडा, आम्ही नक्की येऊ, कारण ती तुमची जबाबदारी, कारण तुम्ही करून ठेवलेलं पाप आहे ते पाप धुण्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्यावर साथ देऊ असं आम्हाला वाटतं. परंतु चला जाऊ दे, हे आपण नंतर बोलू. परंतु कारखान्याबद्दल, कारखान्याचे चेअरमन माननीय बाळाजी पाटील साहेब, तुम्हाला एक सांगतो की पाठीमागील 15 दिवसापूर्वी सहकार मंत्र्यांच्या बंगल्यावरती मी गेलो होतो, महेश मी बरोबर होते, सहकार मंत्री तोपर्यंत जेवण करायला बसले होते, मीही गेलो जेवण करायला बसलो. मी म्हणलं आदर नको, माझं काम आहे, आणि आधी जेवल्याशी मी काम करत नाही. तेव्हा एक चेअरमन म्हटले की तुम्ही चुकीची भूमिका घेतलेली, म्हणले का तुम्ही ती लाल आणि हिरवं जी केलं देवाभाऊ म्हणल्यासारखं, की तुम्ही ते आमचं चुकीचं केलं, आमच्याकडे माणसं ऊस घालणार नाहीत. तेव्हा मी म्हटलं मी शेतकरी म्हणून सांगतो, तर आयुक्तांनी केलं तीच योग्य केलंय म्हटलं. कारण कुठला कारखाना आजारी आहे, कुठला कारखाना सदृढ आहे, आणि कुठला आजारी पडणार आहे, ते त्यांनी 3 मार्क करून दिले त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आयुक्तांनी दिशा देण्याचं काम एकदम चांगलं केलं, ज्याचं तिन्ही ठिकाणी ग्रीन आहे अशा कारखान्याला डोळं झाकून ऊस घालावं असं त्यांनी निर्देशित केलेलं आहे. ज्या कारखान्याला तिन्ही लाल आहे ती तुमचं तुम्ही जबाबदारी घ्या, लाल मध्ये ऊस घालायला का तुम्ही हिरव्यामध्ये ऊस घालायचा, अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यामुळे चेअरमन बरेचसे आजूबाजूचे आश्वस्त आहेत, परंतु आपला लोकनेते कारखाना हा तिन्ही पट्ट्यामध्ये ग्रीन बेल्ट मध्ये आहे आणि ग्रीन मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपला कारखाना सुदृढ आहे आणि 9 लाख जी बाळाराजे पाटील साहेब यांचं जे उद्दिष्ट आहे ते आपण नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या MD आणि संचालक मंडळाच्या नियंत्रणाखालीला आपण पूर्ण करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही माझे 2 शब्द संपवतो. ज्या वेळेस मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये साखर कारखान्यांची चर्चा होत असते, त्या चर्चेमध्ये आदरणीय शरद पवार साहेब आवर्जून ज्यांच्या नावाचा उल्लेख करत असतात आणि ते साखर कारखाना कसा चालवावा असं नाव येतं पुढं, ते मध्ये आदरणीय राजीव पाटील साहेब. तर आदरणीय पवार साहेब नेहमीच इतर कारखान्याचे चेअरमन सांगत असतात की राजीव पाटलाकडे जावा आणि त्यांच्याकडून कारखानदारीबद्दल थोडी माहिती घ्या. ते आपले संस्थापक आदरणीय मालक या प्रसंगी आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील. लोकनेते साखर कारखान्याच्या 18व्या गेट हंगाम ज्यांच्या शुभा हस्ते झाला, त्यातल्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय साठे काका, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मोहोळ तालुक्यामध्ये ज्यांनी 2 वर्षांमध्ये अत्यंत लोकप्रियता मिळवली आणि कामाचा धडाका सुरू केला, त्यांचे मित्र यशवंत तात्यामाने, व्यासपीठावर असणारे आमचे सहकारी नानासाहेबजी डोंगरे, असलमभाई चौधरी, देवानंदजी पाटील, आमचे गोडसे तात्या, आमची भावकी तानाजी गुंड, आमचे लांडे भाऊ, आमचे सोनवणे सर, नागनाथ साठे, जीवनाला कोला, हेमंत गरड, आपल्या गावात सर्व व्यासपीठावरच्या सगळ्याचीच नावं, धनमन बाप्पा, ओटरे सज्जन पाटील, उपसभापती सरळे गाडवेदाजी, अशोकराव सर्वदे, प्रगत भाऊ, आमचे अवताळे हरिभाऊ अवताळे, व्यासपीठावरील सर्व सगळ्यांचीच मला नावं पाठ आहेत. प्रत्येकावरच्या किमान 5 लोक आहेत, आता नावं पाठ राहिलेत, कमी कमी होत चालले लोक. उपस्थित सर्व संचालक मंडळ, विक्रांत पाटील त्यांचे सगळे सहकारी, सर्व उपस्थित पत्रकार बंधू ज्यांनी भावापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम केलं, ते उपस्थित सर्व निमंत्रित बंधू भगिनी, MD साहेब जोगदे त्यांचे सगळे सहकारी,
आणि विशेष आमची बायको राजश्री राजन पाटील नाव भी घेतलं तुम्ही घ्या म्हणणे बंधू आणि भगिनी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि काकांच्या शुभार्थे आपण 18वा या साखर कारखान्याचा शुभारंभ सुरू करतो आहोत. अनेकांनी आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. क्षेत्राच्या प्रमाणात जर बघितलं तर या कारखान्याची राख त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रेम आशीर्वाद जाते अशा प्रकारची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये. आणि जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊस पण या जिल्ह्यामध्ये आहे अशा प्रकारे साखर कारखानदार आणि साखर आयुक्तालय म्हणत. परंतु वस्तुस्थिती तशी असं मला वाटत नाही. आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर आयुक्ताकडे जी साखर कारखान्यांना माहिती जाते त्याच्यापेक्षा निम्मच ऊस उत्पादक ऊस लागवड आहे अशी माहिती या जिल्ह्यातील शेती खात्याकडून जाते. हे जर आम्ही बारकाईने बघितलं तर शेतकरी प्रत्येक चिटबॉयला नोंद मागायला की त्याला नोंद देऊन टाकतो. त्यामुळं ऊस जास्त आहे अशा प्रकारे चित्र निर्माण होतं आणि त्याच्यामुळे मग शेतकरी काही भयभीत होतात की जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर जवळपास 70,000 मेट्रिक टन ऊस असेल तर आपला कधी जाईल. आणि मग ह्या चिंतेत शेतकऱ्यांनी वेगवेगळा निर्णय घेतो आणि म्हणून आपले कारखाने सगळे फेब्रुवारीमध्येच बंद होत आहेत. म्हणजे जो पिकावर असतो रिकव्हरीचा ज्या वेळेला रिकव्हरी वाढत असती त्यावेळेला नेमके आपले सगळे कारखाने. शिवाजीराव तुम्हाला जरा माहिती असेल, तुम्ही जरा जुन्या कारखान्याचे चेअरमन आहात, मोठ्या कारखान्याचे संचालक आहात आणि त्यामुळं रिकव्हरीज कमी येतील. आणि मग शेतकरी संघटना किंवा अनेक मंडळी सांगतात की मग कोल्हापूर जिल्ह्यात जर 3,000 भाव देत असाल तर तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये का तुम्ही असा 2,000, 3,200, 2,200 भाव देतो. हा भाव देणं ही साखरेवर निगडीत आहे. जे बाय प्रॉडक्ट आहेत त्याच्यातून फारसा फायदा शेतकऱ्याला भाव द्यायला होतो असं मला वाटत नाही. आता केंद्र सरकार सांगतं इथेनॉल करा, बाय प्रॉडक्ट करा, पण त्याच्यामुळं शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल असं मला तरी माझ्या गेल्या 25 वर्षाच्या 30 वर्ष अनुभव मला वाटत नाहीये. आणि म्हणून करता त्याला साखरच उत्पादन वाढलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 टन ऊस गाळला की साधारणपणे 135 टन साखर निर्माण होती. 135 किलो साखर निर्माण होती. आपण इथं ऊस गाळला तर साधारणपणे 100 किंवा 105 किंटल 110 किलो साखर निर्माण होती. म्हणजे आपल्या त्यांच्या साखरेमध्ये किमान 25 ते 30 किलोचा फरक पडतो. आता 25 ते 25 किलोचा जर फरक म्हणला तर 25 ते 75 म्हणजे 750 रुपये तिथंच वाढले ना. हा फरक आहे. आणि हा फरक कशामुळे होतो तर रिकव्हरीमुळे होतो. रिकव्हरी का होती तर आपण मग कारखाना बंद होतो का म्हणून करता कशा प्रकारचा ऊस गाळायचा, सगळ्यांनीच ऊस गाळायचा आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा कारखान्याच्या ऊस उत्पादकावर होतोय. आणि म्हणून करता शेतकऱ्यांनी आपला ऊस परिपक्व झाला पाहिजे, आपला ऊसाची रिकव्हरी वाढली पाहिजे, तरच आपल्याला 4 पैसे मिळणार आहेत. साखर कारखाना कितीही विद्वानांनी चालवला तर शेवटी त्याचं जे संख्याशास्त्र आहे ते असं आहे की तुम्हाला रिकव्हरीच वाढली पाहिजे. सरकारची धोरणं आहेत इथेनॉलला भाव वाढवून साखरेला शेतकऱ्याला भाव जास्त मिळेल असं मला वाटतं. लय झाले 10 रुपये 20 रुपये 25 रुपये. बाय प्रॉडक्ट म्हणून किती मिळत आहे तर टनामागे लय झाले 100-125 रुपये सगळे म्हणून मिळतात. आणि मग हा भाव कसा झाला म्हणून करता सरकारनं सुद्धा आज 31 रुपये साखर आहे
ही 31 रुपये साखर ही 3 वर्षापूर्वी गेली आहे. केंद्र सरकारने 31 रुपये साखरेचा भाव 3 वर्षापूर्वी ठेवला आहे आणि एफआरपी मात्र दोनदा वाढवलेली आहे. एकदा 100 रुपये वाढवली, एकदा 50 रुपये वाढवली. आणि इतर जे कारखान्याला लागणारे जे मटेरियल आहे, मग चुन्ना असते, मग सल्फर असते, ऑइल असते, डिझेल तर तिथं काय सांगण्याची आवश्यकता नाही. ते फटका तुम्हालाच बसणार आहे, त्याचा फटका कारखान्याला जास्त बसत नाही. परंतु ह्या सगळ्या ज्या किमती मात्र 3 वर्षात, मला वाटतं सल्फरचीच किंमत तुम्हाला सांगेन मी की 3 वर्षापूर्वी 5000 रुपये टन होतं, बरोबर का एमडी साहेब? 5000 रुपये टन सल्फर होत, ते आज 30000 रुपये टन आहे. कसे घेतलं आपण? हा 25000 रुपये टन घेतलेलं आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये रोज कारखान्याला सगळ्यात जास्त कन्झम्पशन असणारा म्हणजे सल्फर आहे, बरोबर का? म्हणजे एका बाजूला एफआरपी द्यायची, दुसऱ्या बाजूला ज्याने अनेकांनी सांगितलं की कट मिठी कटन साखर विकतात, त्यामुळे आपल्याला 1,00,000 कोटी साखर ठेवावं लागली, उशिरा विकावं लागलं, कारण आपण ती काय प्रॅक्टिस फारशी करत नाही आहे. आणि त्यामुळे किती मोठं नुकसान या साखर धंद्यामध्ये होत आहे. शेतकरी संघटनेची, शेतकरी संघटनेलाच शेतकऱ्यांची फार जाण आहे, आम्हाला काहीच नाही का? त्यांना 100% असेल, आम्हाला 10% असेल ना? परंतु शेवटी शेतकरी संघटनेने सुद्धा हे सगळं बघितलं पाहिजे. ही व्यवहार बघितला पाहिजे नाही, केवळ राजकारणासाठी म्हणून बोललं फार सोपं असतं, प्रत्यक्ष करणं फार अवघड असतं. आज 31 रुपये साखर आणि बहादूर सांगतात 3000 रुपये भाव द्या, म्हणून कसा भाव द्यायचा तो तुम्ही ठरवा. अहो, एखादा साखर कारखानदारानं कुठं चूक केली याचा अर्थ सगळी साखर कारखान्यात बदनाम आहे का? एक चेअरमन कुठं चुकला याचा अर्थ सगळी साखर कारखाने तोच उद्योग करते का? असं नाही आहे. अपवाद असू शकतो, सगळ्यात अपवाद असू शकतो, परंतु केवळ राजकारण करायचं काम हे केलं जातं. आणि तुम्हाला माहिती नसेल, बरेच वेळ आता काका जुन्या पिढीतले आहेत, ह्या आशामुळं मुंबईला गिरणगाव म्हणलं जायचं. मुंबईला गिरण्या फार मोठ्या प्रमाणात होत्या, केवळ त्याच्यामध्ये अशा प्रकारे राजकारण घडलं, हे सगळ्या मुंबईच्या गिरण्या गुजरातला गेल्या, बरोबर का काका? बंद पडल्या कंपन्या, बंद पडल्या त्या, आणि लाखो लोक बेकार झाले. आपलं जवळच उदाहरण घ्या सोलापूरचं, काकाला माहिती असेल, काकांचं वय सोलापूर जवळच आहे. सोलापूरची इंडस्ट्री बंद पडली, ही कशामुळे पडली? तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण आणलं, त्या संस्था बंद पडल्या. त्यामुळं आज सुद्धा सोलापूरमध्ये चांगल्या कंपन्या यायला थोड धरत आहेत. उद्या चला याच्यात जर असं काय झालं तर अशा प्रकारे राजकारण म्हणून करता याच्याकडे बघितलं. आता बघताय तुम्ही की स्लो पॉइजन चालू आहे. आज अनेक कारखाने जे रेड झोन मध्ये येत आहेत, मी ज्याचा ज्याचा मी आता उल्लेख केला, अपवाद असू शकेल, याचा अर्थ सगळेच रेड झोन मधले तसेच असं माझा दावा नाही. परंतु ही स्लो पॉइजन सध्या हीच चालू आहे की कशा पद्धतीने साखरखाने बंद पडत चालली पाहिजे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास रेड झोन मध्ये किती कारखाने आहेत? 25-30 कारखाने आहेत. 12 कारखाने रेड झोन मध्ये आणले त्यांनी. ही केवळ कारखानदाराची ऍडमिनिस्ट्रेशन चुकीचं आहे म्हणून झाले असे नाही आहे, तर याच्यामध्ये अनेक कारण आहेत. आणि ह्याचा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. ऊस घालत असताना चांगल्या परिपक्व झालेला ऊस घातला पाहिजे. आपला ऊस लवकर जातोय म्हणून करता कसलाय बोस आता नेणारे नेत आहेत, ते दुर्दैव आहे. त्याच्यामुळे सगळ्यावर त्याचा परिणाम हा चांगल्या उत्पादन करणाऱ्या ऊस उत्पादकावर सुद्धा त्याचा परिणाम येतो होतो. आज डिझेलचे भाव वाढलेत. खरं म्हणता आता डिझेलचे रेट गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी 36 रुपये वाढलेत एका वर्षात. गेल्या वर्षी आपल्या कारखान्याला डिझेल जे मिळत होतं त्याचा भाव आणि आजचा भाव 36 रुपये वाढलेला आहे. त्यामुळे वाहतूकदारांना पैसे दिले द्यावंच लागणार आहेत.
वाहतुकरला पैसे द्यावे लागणार आहेत, म्हणजे ते पैसे एफआरपीतून कमी होणार आहेत, म्हणजे त्याचा नुकसान डायरेक्ट शेतकऱ्यावर होणार आहे. आणि म्हणून करता आमचं म्हणणं होतं की एफआरपी वाढवली पाहिजे. जगाच्या पाठीवर फक्त भारतात साखर कमी व्हावत विकली जाते, जगाच्या पाठीवर जे आपल्यापेक्षा दुर्बल देश आहेत आपण म्हणतो, पाकिस्तान म्हणजे दुर्बल म्हणा किंवा लहान म्हणा किंवा अशक्त म्हणा, बांगलादेश 50 रुपयाच्या पुढे साखर आहे, 55 रुपये साखर बांगलादेशात आहे, पाकिस्तान मध्ये 70 रुपये किलो साखर आहे. इथं श्रीलंकेमध्ये तुम्ही जावा जवळच्या जवळ, या श्रीलंकेमध्ये मला वाटतं 70-65 असे काही कमी जास्त भाव असो असा भाव. परंतु आणि लागते किती साखर भारतातल्या शेतकरी भारतातल्या म्हणजे साखर खाणाऱ्या माणसांना 30%, 70% साखर इंडस्ट्रीला जाते. आणि म्हणून करता आमचं म्हणणं आहे की एक तर तुम्ही शेतकरी ग्राहकांना कमी भावात देण्यासाठी वेगळी साखर करा, जसं पूर्वी राखेल होतं, पिवळं राखेल का हिरवं राखेल पांढरं राखेल, तसा काहीतरी तुम्ही करा आणि शेतकऱ्याला कमी भाव ग्राहकांना कमी भाव द्या. पण उद्योगपतींना सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीला साखर लागते, त्याला ह्या भावात साखर द्यायसाठी मोदी साहेबांना अनेक वेळा पवार साहेबांनी शिष्टमंडळ दिलं की साखरेचे भाव वाढवा, ही जीवन आवश्यक नाहीये. मी साखरच खात नाही, मी स्वतःच साखर खात नाही, तर माहित बरं मी आमची बायको साखरच खात नाही, आम्हाला दोघांना शुगर आहे, आमची तब्येत चांगली आहे ना, शुगर साखर खा कोण म्हणताय तुम्हाला. परंतु केवळ उद्योगपतीसाठी म्हणून करता साखरेचे भाव या राज्यामध्ये देशामध्ये वाढले जात नाहीत. आणि त्यामुळं खरं म्हणलं तर जे आपल्याकडे 2200-2400 रुपये भाव देतोय ह्यांना परवडत नाही शेतकऱ्यांना. मी शेतकरी आहे, सगळे आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याला किमान 3000 पुढेच भाव गेला पाहिजे, तरच त्या उत्पादक शेतकऱ्याला परवडते. आणि त्याच्यासाठी साखरेचेच भाव वाढवावे लागतात. जोपर्यंत केंद्र त्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेने किती आंदोलन केली तर साखर कारखाने भाव देणं शक्य होणार नाही. आणि प्रयोगात करायला गेले तर आज 12 साखर कारखाने रेड झोन मध्ये आहेत, पुढच्या वर्षी 30-24 कारखाने झाल्याशिवाय राहणार नाहीत. या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला पाहिजे आहे. पवार साहेब एकटेच ह्याच्यामध्ये प्रयत्न करतायत. आपला कारखाना हा आम्ही कमी गाळू जादा गाळू, कमी भाव देऊ परंतु एकच भाव सगळ्याला देऊ. पहिल्यांदा ऊस घातलाय आणि शेवटचा ऊस घातलाय. आमच्याकडे पूर्वी मी लहान होतो शाळेत होतो तेव्हा आमच्या गावामध्ये सिनेमा नाही तर सिनेमा त्यातला एक प्रोजेक्टर आम्ही घेतला होता. आमचे दोस्त असले बघा पांडू थिटे वगैरे तर ते जोगुबुंड असले बघा, आम्ही सिनेमा आणायचं मग ते कडन एक कनात लावायचं आणि 1 रुपया तिकीटावरती पिक्चर दाखवायचं. खेडेगाव कुठले लोक येते मग आम्ही थोड्यावर चालू करायचा बंद करायचा, चालू करायचा बंद करायचा, गर्दी व्हाय म्हणून लोक चालू झाला याय म्हणून करता. तशी काय माणसं पहिल्यांदा 2000 1 रकमी देतो असे आम्ही कसं गिराईक अवमान करायचो तसं इथं करताय. शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळू नये असं माझं मत आहे. आपण सगळे शेतकरी आहोत, आपण प्रामाणिक राहा, शेतकरी आपल्याबरोबर धापट प्रामाणिक राहतो. आपण स्वच्छ राहा, आपल्याला कोण बोट दाखवत नाही. मला चांगला अनुभव कालच्या ईश्वर मानेंच्या निवडणुकीच्या वेळेला आलेला की लोक पाणी ते पाणी आणि दूध ते दूध ओळखतात. चित्र एकदम जसं राज्यात चित्र निर्माण झालं होतं की आता नुसतं देवेंद्र फडणवीस म्हणत म्हणायचं आहे शपथच घ्यायची आहे, तसं आपल्या तालुक्यात सुद्धा चित्र निर्माण झालं होतं की आता नुसती 21 तारखेची निवडणूक 21 तारीख उद्याच आहे बाबा 21 तारखेचं मतदान घ्यायचं की आम्ही निरवत मुंबईला गाड्या बिड्या ठरवलं ते सगळं ठरवलं होतं शपथीला जायचं म्हणून. परंतु तुम्ही जनता दलाने दूध ते दूध पाणी पाणी ओळखलं. तशा प्रकारे आपल्याला आणि माझा स्वभाव असा आहे की पहिला संस्था जिवंत राहिली पाहिजे. संस्था जिवंत राहिली तर शेतकरी जिवंत राहतो, उत्पादक जिवंत राहतो. ही संस्था कोणासाठी काढायची असतात? कैलासाचे बाबूरावांना, शंकरराजी मोहिते पाटील, त्या काळातले लोक, मग आताचे आता गणपतराबा ते गेले जे जुन्या पिढीत लोक आहेत, त्यांनी जे संस्था काढल्या त्या संस्था ह्या आपल्याला उपभोग घेण्यासाठी नाही तर याचा उपयोग हा या समाजाला झाला पाहिजे. या संस्थेचा फायदा समाजातल्या शेवटच्या घटकाला पोहोचला झाला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश. आणि म्हणून करता आम्ही संस्था काढत असताना मी ज्या ज्या पिढीत वाढलो
त्या पिढीची विचारधारा ही होती. आता नावं घेत नाही, अनेक लोक आहेत की मग शिवधारे चाकोते, शिवधारे माने साहेब, परिचारक साहेब, मारवाडे वकील साहेब, विजयदादा, गणपतराव आबा, भाई एस एम तात्या, आमचे वडील, ही जी जुन्या पिढीतली लोक होती, त्या लोकांनी कधी संस्थेचा उपयोग स्वतःच्या प्रपंचासाठी तर मुळीच केला नाही, पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केला नाही. स्वार्थ म्हणजे काय आहे? आले बाप्पा द्या 2000 अडवान्स घ्या, कशाला बाप्पाला दुखवायचं आहे? बाप्पा मग राजन पटकी जे म्हणताय, असं त्यांनी कधी केलं नाही. आणि त्या विचारधारेत मी वाढला असल्यामुळं तुमचं आमचं जमत नव्हतं. तरुण पिढीतून मी तरुण, पण त्या विचारात आपण वाढलो होतो. आणि म्हणून करता मी संस्था आधी बघणारा माणूस आहे. एक संस्था मोडली, एक साखर कारखाना जर बंद पडला तर याच्यावर अवलंबून असणारे 25,000 कुटुंबाचं नुकसान होत. कुटुंबाचं, एका कुटुंबात 5 लोक झाला तुम्ही किती लोक झाले? परंतु काय माणसं आहेत सातत्यानं माझ्यावर तर एवढ्या तक्रारी करतायत म्हणता तुम्ही, टोपल्यावर तक्रारी रोज चालू आहेत माझ्यावर. आज नाही, आता बी चालू आहेत, पण गेल्या 10 वर्षापासून. मग कधी कुणाला तिकीट दिलं नाही म्हणून कुणी रागावले, कुणी आम्हालाच गिनत नाही म्हणून रागवले, सारख्या माझ्यावर. राजन पाटील आणि पाटील परराव किती बी तक्रारी करतायत, अरे आम्ही लय संकट, लय आपली संकट आम्ही तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं पेलेतली वाजत ठरलेली होती काय महेश भाई. परंतु असो, आम्ही संस्थेत हित बघणारी माणसं आहोत. आज मी अभिमानानं सांगेन की ही संस्था अनेक लोक म्हणतात पटल्यानं स्वतःच्या मालकीची गेली, स्वतःच्या मालकीची गेली, स्वतःच्या मालकी, प्रत्येक इलेक्शनला म्हणतायत. अरे म्हणजे ज्या सभासदांनी मला कधी विचारलं नाही, त्यांनी मोकळ्या मनानं ठराव करून दिला. तुमच्या पत्रकाराच्या माहितीत सांगेन की आज जी माझ्या विक्रांतचा शेअर आहे, विक्रांत पाटलाचा जो शेअर आहे, तेवढाच शेअर आमच्या कैलास मार्गेचा पण आहे. कुठं मालकी झाली? किंवा तेवढाच शेअर हे आमच्या संभाजी चव्हाणांचा आहे. प्रायव्हेट कशाला म्हणायचं असतं की ज्यावेळा 51% शेअर एका मालकाचे असतात त्याला म्हणायचं तर त्याच्या मालकीचं झालं. हे आम्ही आमचा मालकीचा केला नाही आहे, आम्हाला करायचा पण नाही आहे. आम्ही पब्लिक लिमिटेड एवढ्यासाठी केला की या स्पर्धेमध्ये जर उतरायचं असेल तर याच्यासाठी सरकारपासून आपल्याला दूर राहावं लागणार. सरकारची धोरणं जी असतात ते सहकारी संस्था मी पण नानासाहेब आपण चालवलेली आहे. स्पर्धे आता ही जी एवढा मोठा डेव्हलप झाली, एवढा जो साखर कारखाना डेव्हलप झाला, 1250 कारखाना, 5,500 टनानं चालणारा देशातलाच पहिला हा कारखाना असेल. काव टेक्निकलवाले, माझ्या एमडीला अजितदादाने 3 फोन करून विचारलंय की तुला चालतोच का हा कारखाना म्हणून. बरोबर आहे, यार किती वेळा फोन आला तुम्हाला? अजितदादांचा फोन आला की तुझा एवढा कारखाना एवढ्यानं चालतो का, एवढ्या कमी पैशात कसा चालतो? आज 1200 कारखाना आज 5,500 झालाय. ह्याला मी कुठलंही एक्सपान्शनला कर्ज घेतलेलं नाही. घेतलंय गाव आपण कोजनला घेतलं कर्ज, आपण डिस्ट्रिक्टला घेतलं कर्ज, परंतु हा कारखाना 5,000 जाईपर्यंत कुठलंही कर्ज न घेता हळूहळू 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 दर वर्षी आपण हा कारखाना एक्सपेंड केला. आणि हा एवढा करण्याला आला की आपण पब्लिक लिमिटेड मध्ये आलो म्हणून. ह्या कारखान्याचे 10,100 किंवा 10,200 सभासद आहेत, ह्या सगळ्यांचा शेअर सारखा आहे. पत्रकारांच्या माहिती, म्हणजे पत्रकारांच्या तुम्हाला तुम्ही प्रसिद्धी द्याल म्हणून वाचा. याच्यामध्ये राजन पाटलाचा आणि विक्रांत पाटलांचा शेअर ज्यादा आहे आणि त्याची मालकी असं नाहीये. फक्त याच्यासाठी की आता तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे, कोऑपरेटिव्हचं ही ताकीद घ्यायची आहे. याला सिमिक किसलायझर म्हणतात, बरोबर, किसलायझर किती पर्टिक्युलर किसलायझर म्हणतात. आता ही घ्यायचं आहे. मी जर गेलो एखाद्या दुसऱ्या कारखान्यात बघितला हे आपला करावं लागतंय म्हणून, तर कोऑपरेटिव्ह कारखान्याला ह्याच्यासाठी आधी एक सरकार आयुक्ताला, आपलं शुगर आयुक्ताला पत्र द्यावं लागतं की मला हे असं असं करायचं आहे,
मला हेल्थ सर्टिफिकेट द्या म्हणून. काय नाव त्याचं? हेल्थ सर्टिफिकेट. म्हणजे तुमच्या कारखान्याची सुस्थिती आहे ही खरेदी करायला. म्हणून मग त्याच्यासाठी सुमारे 6 ते 7 महिने लागतात. मग हेल्पाटे मग इतर वगैरे 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 या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला 6 महिने लागतात. मग तिथून पुन्हा हे खरेदी करायचं तर खरेदी करत असताना ही किती रुपयाचं आहे? मग 25 लाखाच्या आतलं असलं तर आम्ही खरेदी करायचं. जर 1 कोटीचं असलं तर ती साखर आयुक्तांच्या समोर खरेदी करायचं. आणि त्याहून मोठं असलं तर ती सहकार मंत्र्याच्या याच्यावर परचेस कमिटी म्हणून असते मुंबईमध्ये, तिथं खरेदी करायचं. हे सगळं प्रक्रिया व्हायला किमान 1.5-2 वर्ष लागतात. किमान 1 वर्ष लईच आपण मोकळ्या हातानं प्रयत्न केला तर त्याला लवकर होतं ते. आणि मग ते आपण किसल्याजर बसवायचं. तोपर्यंत प्रायव्हेटवाला किंवा बाकीचा कारखाना बसून त्याचा लाभ घ्यायला लागतो आणि आपल्याला ते बसवायला वेळ लागतो. आपण का पब्लिक लिमिटेड केला आपल्याला वाटला तरी बसवायचा, बसून टाकतो. एवढा फायदा. बाकी दुसरा फायदा काय नाही. आता कदाचित म्हणतील की हा त्यासाठी केलं, निगोशिएशन करायचं नाही म्हणून. आलं लक्षात ना? पुढचं आता लगेच सांगतो विरोधक काय म्हणणार ते. हा म्हणून तर केलं, मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पूर्वी सरकारचं असल्यामुळं, त्यांचा दबाव असल्यामुळं ही 10 लाखाचं 8 लाखाला मिळत होत. राजन पाटलांनी 10 लाखाला घेतलं, ह्याच्यासाठी घेतलं असं म्हणणार आहे. त्याचाही मी उल्लेख करतो की चांगले कारखानदार आज आमच्या एमडीला परचेस ऑफिसला फोन करून विचारतात की तुम्ही काय भावाने घेतले पीपी बॅग केमिकल. बरोबर आहे नाही? चांगल्या कारखान्याचे सगळ्या कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचे एमडी विचारतात की तुमचा भाव काय आहे. जे आमचा भाव असेल तो त्यांचा भाव असू शकतो. एवढं आपण कमी भावामध्ये करतो म्हणतील म्हणून तुम्हाला मी सांगतो. त्याच्यासाठी सांगितलं मी. तर अशा प्रकारे काही लोक आता तर अगदी नवीन लोक आले फार जोश मध्ये. दरवर्षी आम्हाला नव्या नव्या सवाऱ्या येत्या, त्या आम्हाला ऊद घालावा लागतो, त्या सवाऱ्या पुन्हा थंड करावं लागतं, त्या तर दुसऱ्या येत येत्या. दयानंद तुमच्यासाठी म्हणतोय ऐकावं म्हणून. तुम्ही नरखेडचे दयानंद आमचे कार्यकर्ते आहेत, दयानंद राऊत म्हणून त्यांना म्हणलं मी. बाकी असं कोणाची नावं घेतोय, तिथल्या लोकांची नावं माहिती आहे म्हणून. आता तुम्ही त्याला गैरसमज करून घेऊ नका. हा मी कोणाचा आहे? संभाजी माने, संभाजी पाटील कुरुलचे लगे घेतो, दिलीप पाटील असं असं होत. तसं काय नाही, चुकून म्हणलोय भाऊ. तुमचं नाव झुर झुर झुर, ते नाव झुर तुमच्यासाठी. आणि म्हणून करता कदाचित, पण मला फार अभिमान आहे की मी किती कटुता भूमिका घेतली तरी सुद्धा माझा किंवा आमच्या अण्णांचा कार्यकर्ता कधी नाराज झालेला नाही, कधी न नाराज होता. हसत हे होत नाही काय म्हणून सांगितलं तरी सुद्धा हसत माघारी जाणारी माणसं आहेत. आडवान मग आता आमचे आहेत बघा पाटील, गोविंद पटला आहेत बघा. एक दोनदा मी त्यांना होत नाही का लागा ना आदाला. बरोबर आहे का? आनंदात गेले ते. हा सांगू ना. अशा प्रकारे या वर्षी कुणीही काळजी करू नका. आपल्या कारखान्याला फक्त 7.5 लाख टनाची नोंद आमच्या हिशोबाने आहे. आम्ही बी तिथं गणित केलेलं असते. दिलीप पाटलांनी नोंद दिली, आणखीन कुणी दिली, आमच्या सचिन पाटलांना नोंद दिली, किंवा आमच्या आपले पंडित चव्हाणने नोंद दिली. मग ह्यातली नक्की नक्की आमची कोण नोंद आहे हे आम्हाला माहिती असतं. ह्या तिघांपैकी कुणाची नोंद आपली आहे? तर तशी मग समजा पंडित चव्हाणची नोंद आपली आहे. असा हिशोब करून मी 7.5 लाख टन ऊसाचं गाळप होईल असा माझा अंदाज आहे. ते म्हणतात 9 लाख, 8 लाख, 10 लाख. तर अलीकडे गृहउद्योग करणार आहे त्यांना वाटतं आम्ही कसे यांना फसवतो. पण त्यांना माहित नाही की 15 वर्ष मी आमदार तुम्हाला फसवून कसा झालो येते. मग मी कसा त्यांना माहितीच नाही ना. आमच्या बायको त्याला मुद्दा मानलंय, त्याला शुगर आहे, त्यांना मी वर बसवलेला आहे, तरी वरनं लक्ष देता तो सगळीकडे मला काय सांगायचं. तात्या मुंबईला कामं असते नसते आपली.
असते दिये नसते दिये मोठ्याला सांगा की पुन्हा रात्री आपला तरी कळम निघावं लागतं का नाही पुन्हा मुक्काम दोन चार कुठे राहतात का नाही मंत्र्याचा फोन बिन बंद असते का नाही काय गा आता अहो काय ताप माझी कशाने गेली तुमच्या अजिबात नाही आणि काय झालं अलीकड अलीकड या 10-5 वर्षात काका आता काय जेवला का काय खाल्लं का काही नाही हो मला वाटलं बाबा ते लेकी सुना ना तू हे काय असत आता काय तुमचं म्हणे बाधारे म्हणे मथ्याला झाले म्हणजे अरे नाही म्हणलं तस अजून लोक मला मानताय म्हणून आज हसते खुद्द दाखवायला आलंय बघा असं विनोदातला भाग करून द्या आपण तुम्ही लिहा आपलं तुमचं तसंच आहे का आमचं आमच्या कैलास मागे आमच्याकडे दिसतंय बाबा असो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एवढं सांगेन की आपल्या सभासदांना तुमच्या कष्टाचं पैसे श्रमाचं पैसे हे श्रमाचं पैसे तुम्हाला देण्यासाठीच आपला कारखाना कट्टीबद्ध राहील याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाप आम्ही करणार नाहीये सत्ता येऊ सत्ता जाऊ सांगितलं आमच्या देवान पाटलाने वगैरे आहे की एमएलसी बीएमएलसी एमएलसी व्हायचंय म्हणजे पुन्हा आमच्या लाल रेषेत आलंच म्हणून समजा नाव आपल्या कारखान्याचं नाव जर लाल रेड मध्ये आणायचं असेल तर एमएलसी करायला काही हरकत नाहीये मी आहे इथं अत्यंत समाधानी आहे काका तुम्हाला माझा काही त्रास नाहीये पक्षाला तुमच्या आमदार साहेब तुम्हाला सुद्धा त्रास नाहीये मी माझ्या वडिलाला फोरून सांगतो मी त्याला नाटकी पुढारी नाहीये मला माझ्या पार्टीनं खूप मोठे दिलंय माझ्या जनता धनादारानं माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवलाय याच्यापेक्षा काय पाहिजे असते काय आहे ना तुम्ही आमदार काय तुम्ही पुढे आम्ही मागे जातो बरोबर तुमचा पिल्ला बघून उघडते ती आपण म्हणायचं आपण मी आमदार आहे काय आपलं काम असतं त्यामुळे आहे ते मी समाधानी आहे पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहणं हे आपलं कर्तव्य आहे कुठल्याही सत्तेसाठी म्हणून करता आम्ही काय ही वारसा बापाचा वारसा आहे आणि पवार साहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आपण काम करतो मला आमच्या पोरांना कुठली सत्ता असो नसो त्याच्या सगळ्यापेक्षा तुमचा सगळ्याचा आशीर्वाद हे मला सगळ्यात महत्वाचं आहे तो इथं मी अभिमानानं सांगेन की 17 दिवस मी चुकून पत्रकारांनी त्याचा लगेच कौस केला की मी एकट्यानं आमदार आणला म्हणून याचा म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की पुढच्या पहितला कोण होता नाना पुढच्या पहितला कोण होत आता काकांनीच याचा अर्थ मी असा माझा म्हणण्याचा अर्थ होता असा होता पण मग अहमपणा आहे अंगरकांना अहमपणा आहे मी एकट्यानं आणला म्हणून काही लोकांनी कुठेतरी वाचलेली आज आलं म्हणून करता त्याचा उल्लेख केला मी परंतु माझी जी दुसरी फळे आहे त्याने सांगितलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात असेल की 3 वेळा 3 नवीन आमदार निवडून देणं इतकं सोपं नाहीये आपल्याला वाटतंय सोपं मान्यता आहे का तुमच्याकडं कसं आहे हीच आमची दौलत आहे काय करायचं आमदार किन काय करायचंय घोडीन गाडन अमुकन तमुकन आणि कारखाना आपला कर्जमुक्त आहे किती कर्ज आहे हो सॉफ्ट लोन द्यायचं सॉफ्ट लोनच किती आहे अहो 5 कोटी कुठलं हे तर हो ते कॉस्मोच किती आहे उठून सांगा जरा ह्याला लागलं होतंय 1 कोटी रुपये कर्ज आहे म्हणजे आता बाकीचं साखरेवरच म्हणाल हा बरोबर त्याशिवाय झोप येत नाही पण आम्हाला मात्र कर्ज असलं झोप येत नाही 1 कोटीच्या आसपास कर्ज ते बी सॉफ्ट लोन आहे बरं का पत्रकारांचा माहिती पत्रकार म्हणजे त्यावेळेला साखरेला भाव नव्हते आणि शेतकऱ्याला एफआरपी द्यायची म्हणून करता सरकारने एक धोरण काढलं होतं की साखरेवर पैसे घ्या आणि त्याचं सरकार व्याज भरतंय त्याचं 1 कोटी रुपये राहिले बाकी आपल्या कारखान्यावर कर्ज नाहीये काही नाहीये ज्यादा भाव द्यायचा तर आत्ता एक मुद्दा तुम्ही करा की साखर कारखान्यांना एफआरपी पेक्षा ज्यादा भाव दिला तर त्याला टॅक्स लावला आमच्या मोदी साहेबांनी
ती आम्हाला नोटीस आली 75 कोटीची. या साखर कारखान्याला मागे जे आपण भाव दिला जास्त, व्यापारपेक्षा अनेक वेळा आपण भाव द्या दिला, तर तुम्ही भाव जास्त दिला त्या शेतकऱ्याला, म्हणून करता त्याच्यावरचा टॅक्स तुम्ही भरा म्हणून 75 कोटी आपल्या कारखान्याला नोटीस आलेली. ही अडचण आहे मोठी. व्यापारपेक्षा जास्त भाव दिला तर टॅक्स भरा. टॅक्स भरा म्हणजे तुम्हाला 100 रुपये दिले तर 30 रुपये मोदी साहेबांना द्या. ही फॅक्ट आहे. आता आपले म्हणजे पवार साहेब ते त्याच्याबरोबर बरेच प्रयत्न करतायत. ते पवार साहेब एकटेच साखर कारखान्यामध्ये, साखर कारखान्याच्या साखर धंद्यामध्ये तिथं केंद्रामध्ये वकिली करतायत, त्यामुळे भाव जाता येत नाही. साखर अतिरिक्त झाली. आज आपल्या कारखान्याचं 6.5 कोटी रुपये सरकारकडनं येत आहे. आपल्या लोकनेते साखर कारखान्याचं व्याजाचं आपण प्रामाणिकपणाने वेळेत पैसे भरलेत, परंतु त्याचं व्याज ही सरकार देत नाहीये. ती व्याज दिलं असतं तर आम्ही 5.5 लाख कोटी एफडी केली असतं. एका बाजूला तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात तशा प्रकारे इथं झालेलं आहे. अधिक बोलत नाही, फार वेळ झालेला आहे. हे सगळे लोक मला ओढत नाही म्हणून काय झालं. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की आपण सगळ्यांनी काळजी करू नका. ऊस कुठल्या कारखान्याला घालाय त्याला घाला, पण परिपक्व झाल्याशिवाय घालू नका. आपण परिपक्व ऊस नाही घातला तर आपल्यासह आपल्या सगळ्या बांधवांना त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळं भाव कमी बसतो, एफआरपी कमी बसते. आपण सगळ्यांनी त्याची दक्षता घ्यावी. आपण सगळेजण आला, काकांचं भाषण झाल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी मागच्या वेळेला भजेपाव होता, वडा शिरा आणि भजी होती. आता वेगळा मेनू वडापाव इथं केलेला आहे, त्याचा आस्वाद घ्यावा. आणि आपण सगळ्यांनी टायमात ऊस घालावा, मागे पुढे करू नका. नाहीतर मागे पुढे केलं की फार नुकसान होतं आपलं. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर आभार मानतो आणि यानंतर काकांनी आपलं मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय माने साहेब, आदरणीय राजन पाटील साहेब कारखान्याचे चेअरमन, आदरणीय बाळराज पाटील आवर्जून उपस्थित असलेले, आदरणीय गुण पाटील गोडशे तात्या, त्याचबरोबर आदरणीय नागनाथ साठी, त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर आणि आज लोकनेते कारखान्याचा 18वा गळीत हंगाम आपल्या सर्वांच्या साक्षीनं थोड्या वेळापूर्वी पार पडलेला आहे. कार्यक्रमाला बराच उशीर झालाय, तरी सुद्धा आपला लोकनेते कारखाना हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. मालकांनी बरेच खुलासे आज आपल्या भाषणामध्ये केले, कारण ज्यावेळेस कारखाना त्याचाही बदलला त्यावेळी खूप मोठी चर्चा होती. मालकाने असं केलं, मालकाने तसं केलं, कारखाना असा केला वगैरे वगैरे. पण त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर भाषणामध्ये सर्व ज्या काही शंका कुशंका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. कारण आता
मालकांचा संबंध ह्या मागच्या निवडणुकीपासून आणि आमचा संबंध आलेला आहे. खरं तर एक अतिशय निस्वार्थी व्यक्ती म्हणून आणि दुरून जरी आपल्याला काय वाटत असलं तर अतिशय सामान्यपणे लोकांमध्ये वागणारे एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे राजन पाटील. कारण माणूस काय, माणूस शेवटी मोठा असो छोटा असो मध्यम असो त्याच्या स्वभावावर त्याची किंमत असते. त्याचा स्वभाव कसा आहे, लोकांच्या बरोबर असणं, लोकांच्या हिताचा विचार करणं हे खऱ्या अर्थानं नेत्याचं काम असतं. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी अतिशय सूक्ष्म पद्धतीनं विचार करणारे मालक आहे, अतिशय बारीक सारीक गोष्टीचा की आपल्या हातून एखादी काय चूक होऊ नये, छोटी सुद्धा चूक होऊ नये एवढ्या बारकाईनं ते आपल्या सर्वांशी वागत असतात. आणि त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा, आम्ही आपल्यामध्ये आल्यामुळं आम्हाला सुद्धा एक प्रकारचा मालकाचा आधार वाटतो. कारण कसं आहे, राजकारणात सुद्धा कुणीतरी लागते माग किंवा बरोबर, नाहीतर काय उपयोग होत नाही. तर अशा आम्ही मिळून निवडणुका केल्या, या ठिकाणी आपल्याला मिळालेलं जे नेतृत्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे, खूप सर्वांसाठी चांगलं आहे. इथं त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बरीचशी चर्चा जिल्ह्यामध्ये पण चालू असते. आम्हाला अनेक लोक म्हणतात तुम्हाला खूप चांगले आमदार मिळाले, पण आमचं गेले कित्येक दिवस वनवास होता ह्याचा कोणी विचार केला ना आमदार ना नेता ना कोणी, आम्हीच आमदार आम्हीच नेते ना आम्हीच सगळं काय. अशा पद्धतीनं राजकारणामध्ये आल्यानंतर परत पण जाता येत नाही ना माणसाला, परत कसं जायचं, सुटत तर नाहीच नाही. पण अनेक बऱ्याच गोष्टी समोर येतात आणि मग त्या सर्व गोष्टीला तोंड देणं किंवा त्यातून बाहेर निघणं हे खूप महत्वाचं असतं. आणि ते करत असताना मग आपल्या वाटचालीमध्ये बरी वाईट माणसं भेटत असतात. त्याप्रमाणे काय वेळेला आपण निवडून दिले ती एखाद्या वेळी आपली चूक पण ठरली काही काळानुसार, पण गेल्या वेळी मात्र 40 उमेदवार होते आपल्याकडे, 40 उमेदवारामधून निवड करणं काय सोपं काम नव्हतं. कारण एका चढीत एक बी बरेच लोक होते, पण त्यातून आम्ही यशवंतराव मान्यांचं नाव फिक्स केलं, आम्ही एकमत केलं आणि मग आम्ही साहेबाकडे गेलो. तोपर्यंत विशेष बाब आपल्याला सांगायला हरकत नाही की जोपर्यंत आम्ही दोघं सांगत नाही नाव तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही, अशा प्रकारचं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं होतं. आणि मग आम्ही नाव सांगितल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्याला यशवंतरावांची उमेदवारी दिली. आपण ती सर्वांनी सार्थ ठरवली आणि म्हणून आज जवळजवळ 4-450 कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये आली. आणि मला वाटतं आपली मुदत संपेपर्यंत मला तालुक्यात काय शिल्लक राहणारच नाही असं मला खात्री वाटते, इतकं त्यांचं काम चांगलं आहे. आठवड्याला 2 दिवस मुंबईमध्ये
एक दिवस मोहळला एक दिवस उत्तरला अशा पद्धतीनं चांगलं काम चाललेलं आहे। आणि कारखान्याच्या संबंधित बोलायचं झालं तर आपला हा कारखाना भविष्यकळा मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राचा आदर्श ठरावा अशा पद्धतीनं मालकाचं काम आहे। मालक मालक माणसं पण सांभाळतात माणसं पण निर्माण करतात त्याच्यामुळं आपल्याला कुठली अडचण पुढे येईल असं वाटत नाही। ज्या शंका होतात त्या सुद्धा लोकांच्या संपलेल्या आहेत त्याच्यामुळं आपला कारखाना हा एक महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरावा असं मी सुयश चिंतितो आणि मला या ठिकाणी बोलवून माझ्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम केला त्याबद्दल मालकाचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र। आजच्या गळीत हवा हंगामाच्या शुभारंभासाठी आपण एक ऊस ऊस उत्पादक सभासदासाठी हे माझं पहिलंच भाषण आहे त्यामुळे थोडं असं होतंय तर ऊस उत्पादक सभासदासाठी आपण एक जैविक औषध तयार केलेलं आहे की जे नॅनो टेक्नॉलॉजीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कसलंही विषारी रासायनिक घटक नाहीये तर ते औषध आपण स्वतः पिऊन दाखवू शकतो। त्याचा फायदा जमिनीचा वारंवार वाढत चाललेला रासायनिक खतामुळे बिघडत चाललेला पोत सुधारण्यासाठी आणि जमिनीमध्ये रासायनिक खताचे जे रेसिड्यू राहतात जातात आणि पाण्यामधून ते आपण परत पितो म्हणजे रासायनिक अति रासायनिक घटक वापरल्यामुळे मानवाला आणि जमिनीला जे पोत बिघडत चाललेलं आहे जी हानी होत चाललेली आहे ते वाचवण्यासाठी आपण एक स्वतः नॅनो टेक्नॉलॉजीने एक खत तयार केलेलं आहे ते आपल्या कारखान्यामार्फत ऊसाच्या वाढीसाठी किंवा इतर कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी त्याचा चांगला परिणाम आहे आणि त्याच्यामुळे साधारण ऊसाच्या किंवा पिकाच्या उत्पादनामध्ये 20-25% बदल हे होतो आणि आपण आपल्या आजोबा किंवा वडिलांच्या काळात जी शेतीची अवस्था होती मातीचा जो पोत होता तो पोत आता राहिलेला नाहीये तो रासायनिक खत वापरल्यामुळे आणखीन बिघडत चाललेला आहे तर तो वाढू बिघडू नये आणि आपण पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं देऊया आणि जी माणसाची प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे त्याच्यासाठी औषधासाठी आणि ह्या हे जे औषध आपण कारखान्यामार्फत सभासदांना उधारीवर देतो तर ते औषध ज्यांना पाहिजे त्यांनी ते संबंधित चिडभोय आणि वर्षाशी संपर्क साधा। धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब। आजच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी ज्येष्ठ नेते आदरणीय काकासाहेब त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय यशवंत माने साहेब आपल्या कारखान्याचे संस्थापक आदरणीय मालक आदरणीय भाभी साहेब विजिताताई मिनताई सौशिसरताई प्रियंका वहिनी आणि प्राजक्ता वहिनी आणि त्याचबरोबर सर्व ऊस उत्पादक शेतकरी सर्व खातेप्रमुख कामगार पत्रकार बांधव सर्व पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी कारखान्याच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि आजचा छोटासा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। सर्वांसाठी नाश्त्याची चहाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी नाश्ता आणि चहा घेऊन जायचं।